पटल माझा पंधू इटल माझा सखा इटल माझी माता इटल माझा पिता इटल माझा बंधू इटल माझा सखा इटल माझा पिता इटल माझी माता इटल माझा बंधू इटल माझा सखा इटला इटला मीस काय झाले अगं लघु शंकेचे निमित्त करून देवळातून सटकलो ना तो थेट तुझकडे आलोय हो पण तुम्ही ह्यावेळी हित्त गावचं खोत तुम्ही आज ती पुरी पौर्णिमा दीपमालेतली पहिली पंती पेटवण्याचं मान तुम्हा कुलकर्ण्यांचं तर देवळात जायचं सोडून तुम्ही हित्त अगो नानाच धाडलंय गो पण थोरल्यान पेटवलीन काय धाकट्यान पेटवलीन काय पण ती भेटल्याशी म्हटलं नाही नाही बघ आता जास्त काय बोलू काय झाले अगो काय जागरण आणखी प्रकृती जास्त बिघडावयास नको असे माझे म्हणणे हे बायकोच्या हातचं उकडीचं मोदक जरा जास्तच गोड झालं वाटतं नाव कोण नको त्या शिंचीचे उकडीचे मोदक करते का अगो सारण केले ते तरी कसले कसले म्हणजे ओले खोबरे टाकले पण गुळ एवढा टाकला की त्याचे पचपचीत पिठले झाले शेवटी घरचा तर घरचा कसल्या घरचं ते शिमग्याचं सोंग कशातलं काही जमत नाही अगं आता रात्रीच्या वेळेला उष्टी खरखटी लवकर उकून जरा लवकर येईन म्हटले तिने तर नाही दिवा आपला जळतोय जळतोय शेवटीच एकदा ते तेल संपून दिवा भिजून जातो पण रांची पडवीतून काय याच्यात घरात येत नाही मग थेट तिथून उठतो ना तर तूच कडे येतो गे अगो तुझ्या हातची ना तांदळाची भाकरी आणि वशाट खाल्ल्याशिवाय मग ढेकरते देव काय भाकरी आणि वशाट नाही जरा पोटात जरा गुडगुडते असे कर जरा तेलाची बाटली आहे ना ताटली असेल ना तर असं कर तेल घे आणि चांगले लावून देतो हा देवळात जायचं नाही तुम्हाला नानाच पाठवले गो त्यासनी काय जमताय अगो त्यास काय जमत नाही ना म्हणून लग्नाचे लोटणे पडले माझ्या कड्या ते तर मस्त काय गरज होती लग्नाची वडिलांचा शब्द कुलकर्ण्याच्या घराण्याचे वंशवेल वाढावेस हवी ना परत आमच्या शेतीवाडीचंच घे हे रांच्या नानाचंच घे तू दिवसभर आपला मी राब राब राबतो शेतात तर आपला बांधार बघत असतो उभा तर त्याच म्हटले अरे एवढे शेत नांगरून ठेवले काहीतरी बी बियाणे पेर तू सांगतो गो उद्या जर काय नाण्यांना तांदूळ पेरलं ना तर रांची नाचणी उगवेल बायकासारखे नुसते पचा 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 बोलायला सांगा गो बया काय तेल संपल नाही गो मग यांचं पत्र आलंय मुंबईसून काय रामाच कधी यायचं म्हणतोय कुणास ठाऊ मना कुठे येते वाचायास बर दुपारी नाना आले होते त्यासनी दिलं होतं वाचाय गप्पा मारत बसल्याने न वाजताच बरोबर घेऊन गेलंय गंगी गो गंगी दरवाजाला बाहेरून कडी म्हणजे नक्कीच तात्या आतपणे धडपडी चांगला खिंडीत सापडलाय पकडतोच रांख्याला गंगी गो गंगी अगो दारू घड अगो नानाच वाटत अरे देवा अरे देवा
अहो दात्यानु काय करताव पाडलेस मज उघडे आता लपा लपा कुठे लपू या मडक्यात लपा मडक्यात तुझा बापूस तरी लपला होता कधी मडक्यात लपा तू बघतो मी काहीतरी सापडली गो सापडली हे बघ मी आता ह्याच्यात बसतोय तो नाना आला ना की त्याच्या कानात रडून सांग मी इथे बसले म्हणून औषीचा खो कोणास काय सांगतेस थांब थांब आलो आलो अगो किमे नुसता आलो आलो चाललंय अगो लवकर दार उघड आमचं कोणीतरी नाही तर यायचं गंगी दरवाजा एवढा लांब कसा गेला गंगी अगो घरात कशाला आंबे फणस लावलेस चिंतेच झाड देखील दिसत आहे वड पण लावलाय रांचीने अगो दारू घड नाना तू कशाच बाहेर आलीस चल आत घरातच आलो की काय मी पण खोळ आहे अगो आमचा तात्या आला होता काय गो नाही बा आज काय पायराव नाही त्यांचा गेला कुठे हा त्या परबिणीकडे नाही त्या गुरुविणीकडे नाही कुठल्या चुलीत तोंड खुपसत असेल कोणास ठाऊ अगो अगो गावकरी तिकडे खोळमलेत तात्याशिवाय पालखी बाहेर पडणार कशी तुम्ही आहेत ना अगो माझा काय उपयोग ते बी खरंच म्हणा गावकरी म्हणतात मोठा भाऊ हयात असताना धाकट्या भावास पंटी लावायचा अधिकार नाही आता तात्याशिवाय पालखी बाहेर पडणार कशी माझ्याकडे तर नाही आलेला कुठल्या चुलीत तोंड खुपसत असेल कोणास ठाऊ अगो बरी आठवण झाली काय मगाशी तुझी चिठ्ठी न वाचता तशीच घेऊन गेलो ये वाचून दाखवतो बस राव दे तुम्हासनी देवळात जाया उशीर होतोय अगो तात्या गेला असेल गो देवळात वाचून दाखवतो म्हणजे वाचून दाखवतोय उगाच माझा रक्तदाब वाढवते तर लिहितोय सौभाग्यवती गंगा हिस गंगारामाचे लाख लाख आशीर्वाद अरे वा लाख लाख आशीर्वाद कमाई महिना 20 रुपये पण नाही पण आशीर्वाद देतोय लाख लाख अगो त्याने तेवढे तरी दिले नाहीतर आमचा तात्या अहो घरात गरीब गाय आहे तरी हा राखतोय गावच्या म्हशी उंदीर झालेत काय गो वय वो सुगीचे दिस आहेत ना शेंडी वाला उंदीर दिसतोय या उंदराची जात महा डांबरट हो कधी टोपली फोडून आतले धान्य फस्त करतील सांगता यायचं नाही तूस या उंदरास तांदळाची भाकरी आणि वशाट आवडते ना आवडते ना ठाऊक आहे मग पिठात विष घालून ते पीठ मोदकासारखे बनवून ठेव तिथे म्हणजे तो उंदीर ते मोदक पील सकाळी फडश्यात पडला समज त्याचं पिंजरा असेल तुझकडे पिंजरा हाय ना हाय ना काय उपयोग आधीच तो उंदीर तुझ्या पिंजऱ्यात अडकलाय नास्तेरांची हा सौभाग्य गंगा लाख लाख आशीर्वाद सप्रेम नमस्कार विनंती विशेष अरे वा 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 आशीर्वाद पण दिलेत आणि नमस्कार पण केलेत अगो दोन्ही दिले आशीर्वाद आणि तुझा काय संबंध आहे म्हणा तर चक्क पकम ती हप्प का हप्प का नानू काय वाचताव ही कुठली ह्याची भाषा अगो उलटे वाचतोय मी पण खुळचट आहे पकम पकम करतो असते सोय थोतरी दे पत्र लिहिण्यास कारण की लिहिण्यास किती अशुद्ध किती अशुद्ध गावंडण माणूस अगो त्याने तेवढे तरी लिहिले नाहीतर आमचा तात्या मागे एकदा बाबांस पत्र लिहिलं होत कधी हो मागे नाही का मुंबईला गेला होता मावशीकडे 6 महिन्याकरता अगो मोलकर्णीशी काहीतरी गडबड केली म्हणून हाकलून दिलं मावशीन पटकी आली त्या उंदरावरती सारखा गडबड करतोय आता गडबड केलीस ना तर आताच मोदक तोंडात कोंबीन सांग त्यास कुणास उंदरास तर मागे एकदा बाबांस पत्र लिहिलं होतं हो तीर्थरूप कैलासवासी चिरंजीव लाडके बाबा
मागो कैलासवासी आणि चिरंजीव. दोन्ही लिहिलं कैलासवासी चिरंजीव, काय संबंध आहे? तुझा तरी काय संबंध आहे? तर पत्र लिहिण्यास कारण की माझ इकडे व्यवस्थित चाललेले आहे. चंद्रिका फळली काय? काय गो फळली काय? खरब्या कोंबडीस किती पिले झाली, त्यात कोंबडे किती आणि कोंबड्या किती त्यास कळवूनच टाकतो. एक तरी कोंबडा नक्कीच आहे. फडफडतोय काय तो कोंबडा? आरवत नाही ना? अजिबात नाही. अशुभ असतो ते कापून टाक. कापून टाकतो नाही तर आत्ताच कापून टाक. त्यापेक्षा गटारी अमावस्येला कापतो. नको 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 नको, त्यापेक्षा ना गटारी अमावस्येस काप. मी तेच बोललो. तेच बोललीस? मी पण खुळाय तेच बोलतोय. असो माझी काळजी करू नाही, मी सुखी आहे. फक्त एकच दुःख आहे, आपल्याला मूलबाळ नाही तर जास्त कष्ट घेऊ नकोस. जास्त कष्ट घेऊ नकोस? अगो जास्त कष्टी होऊ नकोस असं लिहायचं असेल रांच्यास. काय लिहितोय जास्त कष्ट? माझा इथे रक्तदाब वाढला ना. असो मी धाडलेल्या शिवडीच्या महाराजाचा अंगारा रोज खिरीतून घेत जा. घराला टाळं लावल्याशिवाय बाहेर पडू नकोस. टिपुरी पौर्णिमेस, टिपुरी पौर्णिमेस येईल. टिपुरी पौर्णिमा आज? म्हणजे गंगाराम आजच येतोय की काय? कळावे लो बसावा, तुझा गंगाराम संपले. कवा यायचं म्हणते? आज. आज? आज काही अक्षर लागत नाहीये. पौर्णिमा आहे ना, त्याच्या अंधारात काही दिसत नाहीये. बघू बघू बघू. तुला वाचायचं येते? नाही. मग त्या उंदराच देणार आहे वाचायला? लाव दे माझ्याकडे. या तात्या साधी शोधून येतो काय करत असेल कोण. जामा जामा काय गो? या वाहना तात्याच्यात ना गो. काय? नाही बा काय ठावं नाही. अगो नाही अगो, एवढ्या झिजल्यात ना म्हणजे त्याच्याच असणार. या तात्या साधी शोधून येतो. मूर्ख आहे, इथेच वाहना विसरून गेला. तू दरवाजा लावून घे. लावून देतो. नाहीतर एखादं फुरस शिरायचा. तुम्ही काळजी करू नका. घे घे घे, लावून घे गो. गेलो ग गंगे. खूपच लांब गेलो नाही? ह्याला आता अडकवतो ना असा. बस रांच्या सवय काही जायची नाही. रांची इथेच आहे उभी. आज गावातून बहुतेक दोन पालख्या उठणार, एक देवळातली, दुसरा गंगाराम आल्यानंतर तात्याची. ती सुद्धा बहुतेक अनवाणीच उठणार आहे. श्रीचे काय म्हणत होता? आणि तो तुझा काळाराम कधी येणार आहे? कुणास ठाऊ. बर, अक्षर लागलं नाही म्हणाले. आणि ते खिरीचे काय म्हणत होता? खीर? हा शिवडीचा महाराज. त्याची खीर? त्याचा अंगारा. हा खिरीत घालायचा आणि खायचा. त्याने काय होते? पोहार महाराजाला? नाही गो, खाणारच नाही. खाल्लास की काय? कसा खाणार? हा खीर शिजायस ठेवली. हा साखर घातली. हा मीठ घातलं. हा आणि आता अंगारा घालणार एवढ्यात काय झालं? काय मळमळायला लागलं? हा खिरीच्या वासाने पोराच्या ध्यासानं. अगो पण तुझा नवरा गंगाराम वर्ष वर्ष भर इकडे फिरकत नाही, त्याचे काय? त्याचा काय संबंध? आणखी कोणाचा? मला बाई लाज वाट. आता मी तुझ्याजवळ असताना लाज आणखी कोणाची वाटणार? तात्यानं. हा तुम्हाला पोरगा हवा की पोरगी? आता घराकडे एक पोरगा आहे, त्या पोरगी आणायची कुठून? पोरगा झाला तर माझ्यावर जाईल. हा आणि पोरगी झाली तर तुमच्यावर. म्हणजे मी? तुम्ही कशाच घाबरताव? तसे गावचे कोण? आम्ही कशाला घाबरू? उद्या सा गाव 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 जर बोंबाला तर गाव काय डोले मिटून बसलाय वय.
अगो पण तुझा नवरा तो काळे राम त्याला सांगेन काय शिवडीचा महाराज आणि त्याचा अंगारा. अरे हो पण तुझं खीर तू कधी खाल्लास नाहीस. चंद्रा गायला घातली खीर. हा आता गाभण हाय. अगो रांचे तुझ भीती नाही वाटत. भीती? हा कसली भीती. 10 वर्ष झाली कुछ धरना. सासू सासरे गेले मला दोषी ठरवून आणि नवरा अंगारे पाठवतोय. असल्या अंगाराने कधी पोर हातातोय. तात्यानु खरं सांगू. बोल बोल गो. तुम्ही मज लई आवडता. अगो मज पण तू खूप आवडतेस गो. असं आणि किती जणीसनी सांगताव. जी जवळ असेल तिला सांगतो. चल आज चल आज चल आता खूप झाली. गंगे गो गंगे गंगे गो गंगे. कोण हाय आता आणखी कोण बघते. बघते अगो मी गंगाराम. अरे देवा गंगाराम हे गंगाराम अक्षर कळली हो. पला 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 तुम्ही काय झालं. अगो कोणतरी बाहेर उकडी घातली गो. कुणी घातली. आता ते मस काय ठाऊ मी तर करू काय. बसा इथं बसा. अरे त्या काळ्या रामन बुकलून घेऊ इथे बसू. गंगे गंगे अगो दार उघड. आलो आलो. अगो मस लपव लपव. आता आणखी कुठे लपू. लपवलंय ना हित. अगो प्रसंग कसला नि मस्करी कसली करतेस. गंगे काय मेलच काय गोत. मगापासून कोकळते बाहेरून दार उघड. नाननु का आता आलास का. वय वय बोट उशिरा लागली बंदरास. हो का. नाननु पाया पडतो. तात्यांच्या पण पड. काय आहे तात्या. हे काय तात्यांच्या पादुका म्हणजे तात्या. रांच्या आहेत आहेत हापशासारखं करू ना. तात्या आहेत पण खाय. इथेच. इथेच इथेच देवळात आहेत देवळात. पण तू का कोकलतोयस. मगापासून हाका मारतोय गंगीदारच नाही उघडत. अरे बाबा. अरे जत्रीस गेली असेल. निस्ती कडी लावून. निस्ती कडी. अरे पुढच्या दारास कडी लावून आणि मागच्या दारास टाळे लावून. तूच नाही का चिठ्ठीत लिहिलं होतस. वय वय. पण आतमध्ये खुरबुडल्याचा आवाज येतो नानानू. आवाज येतो काय कारण देव. अरे उंदीर माजले. उंदीर. पण उंदीर कसे म्हणतील कोण हाय म्हणून. अरे गावातल्या समस्त उंदरास आमच्या तात्याने बोलावया शिकवले. त्याचा गावचा चाटे गुरुजी झालाय. आतमध्ये 5 फुटी भला मोठा उंदीर घुसलाय. दांडकाच घालतो त्याच्या डोसक्यात. नको बाबा नको. असलं काय करू नको. त्यापेक्षा ना दांडकाच घाल त्याच्या डोसक्यात. तेच बोललो ना. रांच्या सवय आहे माझी ती. तेच बोललास. नाणे आलाय ना. आता काहीतरी घोळ करणार. आता आपण तरी काय करणार तुम्हाला मी सांगत होतो. आतमध्ये कोण तरी बोलतय. तू ऐकलंस. वाय तू सांगू. मी ही ऐकलंय. आतमध्ये कोण तरी बोलतय म्हणजे दुसरं कोणतरी असणार आहात. एक तुझी बायको आणि दुसरी कोण. गंगी. हा काय वेडा आहेस तू. तरणी ताठी बायको एकटी तुझी इथे. तू वर्ष वर्षभर गावास फिरकत नाही. मग तुझ्या एकट्या बाईने इथे करायचं तरी काय. म्हणजे काय केलं काय रांची. कसलं काही केलेलं नाही. डोसकं फिरवून घेतलंय. काय सांगताव काय ना नानू. वेळ लागलंय. एकटीच बोलत असते स्वतःशी. तू बरोबर आहे असं समजून मग एकदा स्वतःच्या आवाजात आणि एकदा पुरुषाच्या आवाजात. कल्ल कल्ल. स्वतःच्या आवाजात. तू जमीन काय गो. तात्याच्या आवाजात. तात्यासारख्या पुरुषाच्या आवाजात. तू थांब इथेच मी मागून बघून येतो. नानानु मी पण येतो. नको 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 नको. त्यापेक्षा ना तू पण ये. रांच्या एवढी कसली घाई लागली वेड्या बायकोस भेटायची. तू एक काम कर इथून पुढून बाईचा कानाने आवाज ऐकत बस. मी मागे जाऊन पुरुषाच्या कानाखाली आवाज काढतो. कानाने आवाज ऐकतो. थांब इथे.
मनाने भलताच गोंधळ घालून ठेवला नाही आता मी. हे बघ तू मगाशी जेव्हा मस्त म्हटली ना कि हा नाना दुपारपासून सारखा येतोय, म्हटले हा काहीतरी लफडे करणार. लफडी तुम्ही करा आणि निस्तराज मज लाव. चल या वाहना घाल आणि पळ, नाहीतर मरशील उंदराच्या मौतीनं. नाही तर थांब 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 काय पात्या, मी योग्य ती वेळ आल्यावर योग्य ती तू खून करेन. खून ऐकल्याबरोबर तू लगेच ये. आपण दोघ मिळून गंगारामाला इथून लवकरात लवकर पिटाळायचं बघूया. काय रे आज मज एवढी मदत करण्याचे कारण तरी काय? अरे बाबा तू कार्यरत राहिलास तर माझे कार्य सिद्धी जाईल ना. एकमेका सहाय्य करू अवघा बघू सुपंथ. पण मी असे कर मस कळेल अशी खून कर. हो मोठी खून करेन, तू मात्र खून ऐकल्याबरोबर लगेच ते लपलपलपलपारा इकडे आले. माझे काय म्हणणे, तसा तू बोल घेवडा रे. समजा बोलण्याच्या जर काही विसरलास आणि खुणीचे जर काही मला ऐकून आले. बाबा योग्य ती वेळ आल्यावर योग्य ती खून करे, तू मात्र लगेच गंगाराम इथे आलेला. माझे काय म्हणणे, कळेल अशी खून केली ना म्हणजे येण्यास बरी पडेल. बाबा मोठी खून करेन, तू लगेच मात्र वेळ दौडू नको. आता गंगाराम आता खून करी रांच्या सारखा. नान्या 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 करतोय. नानानू तुझं सुरू झालं का? नानानू आता काय करू? हे जर आधी विचारले असते तर ही वेळ आलीच नसती. पण तेव्हा तुम्हाला नाना म्हणजे अडचण वाटायची. चोरून बघतो काय मी? आता कळले चोरून का बघतो ते? ह्या अशा आणीबाणीच्या प्रसंगी उपयोग होतो त्याचा. आता मी काय करू? काय करशील तू? वेडी आहेस असं भासवायचं. गंगाराम इथून जाईपर्यंत तू हळूहळू तुझे वेळ वाढवायचे आणि लवकरात लवकर इथून गंगारामाला पिटाळायचं बघ. तुम्ही थोरात, तुमचा उपकार मी. असो 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 असो. आणि त्या तात्या सांग, नुसती चढाई करता आली म्हणजे झाले नाही, तहाची बोलणी कराव्यास सुद्धा अक्कल हवी. काय समजले? समजले लवकर समजले. हा चल बोलून दाखव. कुणाशी बोलू? पण कुणाशी बोलशील? त्या तात नको, तो तर तिकडे गेला, तो बाहेर आहे. आता कोणाशी बोलशील? ते मडके इथे होते. सापडले. या मडक्याशी बोलायचं. हा मडके म्हणजे तुझा नवरा गंगाराम. त्याच्याशी दोन आवाजात झाले. हा दोन आवाजात त्याच्याशी बोलायचं. मी बा म्हटलं की बाईच्या आवाजात आणि पू म्हटलं की पुरुषाच्या आवाजात. बापू एवढं मात्र लक्षात ठेवायचं. शाबा बा. हा माझा नवरा. सुरेख सुरेख सुरेख. आता पू. हा माझा नवरा. कोण रांच्या बाहेरून बोलतोय रे? कोण आहे रे? म्या बोलो म्या. अरे अरे तू बोल. अरे सुरेख सुरेख. हे सॉंग व्यवस्थित वाटवायचं हो त्याच्या समोर. बस 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 बस, मी त्याला घेऊन येतो. बस हो व्यवस्थित. अगो अगो जरा हिरमुसली बस. अगो साने गुरुजी सारखी काय बसले? हिरमुसली बस म्हणजे अगो असं असं हे ह्याचा य कर, हे असं कर आणि असं कर, असं तोंड असं कर. जरा असं पाणी खाली पाण, असं खाली पाणी हा ओठाच असं कर. असं हाताच्या हको रांच्या हत्ते. अगो कशी तरी बस. माझ्या तोंडाचा चंबू केला. हत्यो हत्यो करतोय. तुम्ही जा व्यवस्थित सांभाळ. खरं व्यवस्थित वाटवायचं. अरे गंगाराम, हा तू इथे काय करतोयस? तुझेच घर आहे ना. मी विसरलो, मला वाटलं मी परबिणीच्या घरी आहे. ये 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 गंगे. हो गंगे. अगो तुझा नवरा आलाय गंगाराम. माझा नवरा. हा टाकंग टाकंग टाकंग. सध्या गुरुकुलात ढोलकीचा सराव करतो ना, त्याचा इथे पण सराव. सगळी चर्मवाद्य वाजवतो हो मी रांचे. माझा नवरा तर हित्त हाय. काय डोसकं दाबून देते त्याची. तरी सांगत होते गार पाण्यात बुडक्या मारू नका म्हणून. पाणी मुरलं ना डोचक्यात. अगो नानानू, अगो अशी काय करतेस? हा इथे उभा आहे तो तुझा नवरा गंगाराम. त्या मडक्यास काय गंगाराम म्हणतेस? त्यासच म्हण हो, त्यासच म्हण. रांच्या धोतर सरळ करतोय काय?
माझा नवरा माझा नवरा तर हित्त आहे. काय हो नानानो कोण रणसा मला सारखा हाक मारतो नानानो नानानो अरे पोहे ना पोहा. काय हो नानानो अगं रणसे मला काय सांगते त्याला बोल ना. हा कोण वळू आणला ना त्याला आधी बाहेर काढा. अरे वळू नाही तर डोचक फोडीन त्याच. नानानो आणि ह्याच पण काय रे काय रे केली होती खून केली होती का खून मग काय आलास आलास का. चल त्या पारंब्यावर उभा राहा हा चल उठा भाषा काढ हा काढ एक दोन तीन चार पाच हल्ली गुरुकुलात कवायती पण शिकवतात त्याचा पण सराव करतोय. पण नानानु हे काय झालं हो आता मी काय करू. जा मुंबई जा चाकरमानी व्हा. अरे तरी बर एखाद्या निर्जीव वस्तूवर जीव लावला केला असता एखादा सजीव पोषा तर काय झाले असते रे. नानानु चूक झाली माझी माफ करा पण यातनं काहीतरी मार्ग काढाव. अरे बाबा माझ्या पाया पडून काही उपयोग नाही. देवस्कीचा मामला आहे बाबा यात आपल्याला काही गती नाही. आमचा तात्याच काहीतरी करू शकतो हातखंडा हो त्याचा असल्या या गोष्टी. मी तात्याच मी घेऊन येतो. अरे अरे एवढा का उतावीळ झालायस तू एवढा का उतावीळ झालायस. नानानु फक्त आठच दिवसाची रजा बाकी आहे हो. फक्त आठच दिवस फक्त आठच दिवस त्यामध्ये काय तू इलाज झाला पाहिजे. मी तात्यासनी घेऊन येतो. तात्यासनी आणा नाही तर आणखी कुणास बी आणा. बा तात्यासनी आणा नाही तर आणखी कुणास बी आणा. मी असणी सोडणार नाही अशी घट्ट धरून बसल. अगो हळू हळू फुटेल तुझा नवरा. फुटला तर फुटू दे. बा फुटला तर फुटू दे. खापऱ्या संग संसार करीन मी. पण आधी या डुकराला बाहेर काढा. डुक्कर चालता हो रे वांदरा वांडर डोसक्याचाच घाली ना मडक. अगो अगो अशी काय करतेस नवरा आहे ना. हो हा बोलतो माझा सराव चाललाय माझा सराव चाललाय. किती वेळा विसरतेस. अशी विसरलीस ना तर असा सराव करून माझा तमाशाचा फड तयार होईल. नानानु मी उखाणा घेतो. बर घे घे उखाणा घे घे. या खोतांच्या तालावर नाचते ही मुरली. वा 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 या खोतांच्या तालावर नाचते ही मुरळी. वा या खोतांच्या तालावर नाचते ही मुरली. बाहेर लपला वाघ्या तर आत उभा बघ्या. वाघ्या बघ्या मज म्हणते हो म्हण म्हणते हो म्हण. वाघ्या बघ्या काही यमक प्रास काही नाही शिंचिला. नानानु आता मला स्कूल लागेल. मी तात्याशी घेऊन येतो. अरे 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 आहे ना मी आहे ना मी मी त्याला बोलवतो. थांब इकडे तात्या खून. अरे खूनच ठरलेली नाहीये आता कसे बोलवावे. गंगारामा मी एक मंत्र म्हणणार आहे तो तुला ऐकूसावा वाटणार नाही म्हणून कानावर हात ठेव जरा ठेव ठेव. आता ऐकू येते का नाही येत आहे. चल गो गंगे जरा आत जाऊया चल. कसा आला पाहिलास कसा आला धावत. काय रे नान्या अरे देवळा तिकडे सगळ्यांचा खोळंबा झाला तू काय करतोय. इथे खोळंबा झालाय तो बघ. अच्छा हा आणखी कोण तुझी सवर. गंगारामा रांची आलास तरी का तू. ए गंगारामा कसा आहेस तू. वय वय बरं आहे. हा आता आलो तुमच्या समोर. तात्यानु काय करतोय. माझ्या बायकोच काय झालं तर बघा. अरे एवढं कसं होईल अजून वेळ लागणार आहे. अरे
तीस खूळ लागलेले आहे. अरे आताच ठरलं ना. अरे जास्त ठाऊक नाही. तूच ठाऊक नाही. अरे खूळ लागले. फार मुरलेला रोग आहे तो. तात्यानु तू मस्ती माहित होती तर तुम्ही इलाज नाही का करायचं तिच्यावर. अरे इलाज तर रोजचाच चाललाय रे बाबा. बघतोय ना मी. मुरलेला रोग आहे. बरा नाही व्हायचा. एवढा तरी बरा नाही व्हायचा रे बाबा. तात्यानु काय काय लागेल तो खर्च करीन मी. पण माझा संसार वाचवा हो. रांच्या अरे तुझा संसार नीट चालावून मज काय काय करावं ते माझे मज ठाऊक हो. मजही ठाऊक हो. बघून बघून. अरे शिवडीच्या महाराज अंगारा पाठवला होतास ना. खाव्यास तयार नव्हते. शेवटी तात्याने नाक दाबले तेव्हा तोंड उघडले. रांच्या काही बोलू नको मरशील. गुण आला काय गो. अरे आला म्हणजे काय. दोन दिवसात चंद्री गाय गाभण राहिली. तुझी चंद्री गाय पण गाभण आहे. काय गो खरच. मला काही लाज वाटते. काय हो चार चौघात काय पण विचारता. अरे वा चला चौ मायला या मडक्या किंवा मडक. अरे काय करतोयस काय. स्वतःच्या हाताने स्वतःचा कपाळ मोक्ष करतोयस. ते मडके फुटले तर हिच्या हातातल्या बांगड्या पिचल्याच म्हणून समज. बाबडीत उडी मारून जीव देतो. अरे 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 पण अरे तिच्या पोटात तुझा जो जीव आहे त्याचे काय करशी. त्यास काय मी सांभाळू. चालेल. बघायला आवडते ना. गप्पवा साय गंगा रामा गप्प मग ठीक आहे. मग ठीक आहे बाबा. बाबा अरे देव देवास काहीतरी गाराणी घाल आणि तिचे भूत उतरव रे बाबा उतरव. अरे पण नाण्या हे काय साधे सुधे भूत नाही. बघ हे मग खुळखुळ करते. मग कुठले भूत आहे. तू सांगतो हे पडक्या वाड्यावरच्या मडक्या मुंजेचे भूत आहे रे बाबा. पडक्या विहिरीवरचे मडके मुंजे. हे कुठले नवीन काढलेस भूत. आत्ताच ठरले ना. आत्ताच ठरले. हे बघा ते फार 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 महत्वाचे भूत आहे रे बाबा. फार फार महत्वाचे. त्यासाठी खर्च पण बराच येईल नाही का. हो खूप खूप गोष्टी लागतील. आता बघ ना पाच हसोळे नारळ. हसोळे नारळ झाले ते पाच कोंबड्या उलट्या पिसाच्या. हळद पिंजर गुलाल मैताचं सामान मंत्राचं सामान मंत्राचं काही गोष्टी नाना तज्ञ आहे. नाना सर इकडे बघू. काय रे इकडे बघू. काय हो गे शिंचे. आणखीन असे काहीतरी आणा सांगू ना. सांग जे मिळणार नाही. चालेल सांग. तू सांग. माझ्या दर वेळेला मलाच कसा तू अडकव. एवढी नाही मदत. मग उमराचे फुल आण. उमराचे फुल. उंदराचे फुल. रांचे उंदराचे. उंबराचे फुल. उमराचे फुल. पण ते खय मिळणार. खय मिळणार. त्याने सांग रे खय मिळेल ते. पण मला तू असे काय ते आपल्या. अरे इथेच मिळणार. एक काम कर तू इथून सरळ चार फरलांग चालत जा मागे वळून न बघता. रांच्याने मागे वळून पाहिलं. मग तिथून डाव्या हाताला वळ सरळ वाकड्या आंब्यापर्यंत चालत जा. मग तिथे काय लागेल. काय वाकडा आंबा. आता तेच तिथे लागणार ना. आणि बरे रामा त्या वाकड्या आंब्यास वाकडी वाट करून सरळ उत्तरेकडे आणखीन चार कोस चालत जा. हा पुढे न बघता. मग तिथे बरोबर बाराच्या सुमारास त्या माळरानावर एक उंबराचं झाड दिसेल आणि त्या झाडात साधारण एकच फुल येईल. ते तोडून आल्या पावली परत ये. पुढे न बघता. अरे उलटा चालत ये. आणि ठेच लागली तर काय सरळ चालत जा. मरांच्या आणि फुल नाही मिळालं तर तसाच मुंबई पर्यंत सरळ चालत जा. होय बायकोचे येऊन हे हाल पाहण्यापेक्षा अगो रांची हिरमुसली रा हिरमुसली लग्नाला उभी राहिल्यासारखी लागली. मी आहे ना. मी आहे. तसंच मुंबईला गेले गेलेले बरे नाही का. चल 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 जा बाबा तात्यास पाठव. अरे गंगे असा काय करतो. तू सगळे सांगितले ना ते असे तसे तसे असे तसे. खरं रांच्या बघू नका. चल करता पुरुष मी या घरात. अगं मी असा बांधावर हे शेती करत असतो आणि मी असा पाहणी करतो बसतो. अगो हे मजूर का सगळे हे ताते बिते सगळे माझ्या हाताखाली मजूर असतात नुसते. काय तिकडे मजूर. मजूर मोठ्या भावास मजूर.
ह्यांस मंजूर असेल तर मी बांधावर बघत उभा असतो. ह्यांची काही बोलून घेते रे माझ्याकडून घरात कलह निर्माण करते. कलह असू दे रे, तीच नाही अक्कल. तू स्त्री काळायस हवी ना. काय म्हणजे इकडे ये. मी काय म्हणतो, आता देवळात जा तू आणि तिथली काय हालवाल आहे ना ते बघ आणि मस्त कळव लगेच. लगेच येतो मी. बोलावयास हात चुकून वर गेला. नाही पण बोलवण्याची काय गरज नाही. माझ्या नाव नुसती हाळी घातलीस ना तरी मस कळेल. बघून घेन होता त्या तूस. अरे पण बघावयास दिले तर ना. मग कडी लावून घे. अरे माझ्या ध्यानातच नाही हे. हो लाव लाव लाव. असा सोडतो होय तूस. अरे रांच्या बाप आहे रे मी तुझा. असं कसा झाला? इथून बघतो. अरे आता कोण कुणाचा बाप? नाही इथे झाडत होतो. किती जळमट लागली आहेत रे त्या रात्रीची. सकाळी बघ. सकाळी जातो रे. कळेल आपल्या जळमटी कुठे आहे ती. नाही का तसा सोडणार नाही तू. पर पोचलास खरे देवळात? हो आरती देखील गेली. आता प्रसादाची वाट बघतोय. आज चला. नाला गंगाराम आला की काय? मी गंगाराम नाही. मग मरू नाना काय चाललंय? बोलू नको. तू पण ये बघ ये. नाना आता तुझे अति झाले नाना. अरे कोण रे या नाना कुलकर्ण्यास अरे तुरे करतोय? हिम्मत असेल तर समोर ये असा. मी तुझ्या समोरच आहे नाना. अरे भोसडीच्या या नाना कुलकर्ण्याची मस्करी. नाही कुलपुरुषास नारळ ठेवून तू निसंतान करावायस लावले ना तर नावाचा नाना खोत नाहीये. मी तुझा कुलपुरुषच बोलतोय. अरे रांच्या तू जो कोणी आहेस का स्वतःच्या जीवावर उठलायस? खोताच्या कुलपुरुषाची मस्करी. नाना दुसऱ्याचे संबंध चोरून पाहणे हे पाप आहे. अरे दुसऱ्याचे कुठे, स्वतःच्या भावाचेच पाहतोय. आणि दुसऱ्याचे संबंध चोरून पाहणारास अंधारात लपून पाहणे हे देखील पाप आहे. बापास तत्वज्ञान शिकवतोस? बाबा इथे बाबांना कधीपासून ही सवय लागली आहे? नाना कोणी पेटवली? मी तुझ्या कुळपुरुषाने. का? नाना तुझ्या या पाप कृत्यांबद्दल मी तू शाप देतोय. काय? बस नीच्या फरसातल्या चिंचेवर लटकत. नको नको नको. मी काही नाही केले. माझा थोरला भाऊ तात्या त्याचे असले धंदे चालू म्हणून मी त्याच्यावर सतत लक्ष ठेवीत असतो. म्हणून मला ही अशी सवय लागली हो अशी. खरंच मी अशा पद्धतीने लक्ष ठेवत होतास? माझ्या मनात तसलं काही नाही. स्त्रीचा स्पर्श देखील मी पाप समजतो म्हणून लग्नही केलेलं नाही आणि करून काय फायदा नाही. पण तुम्ही म्हणत असाल तर अनेक वर्ष तुम्हा भावांचे विकृत चाळे सहन करीत आलोय. अनेक वेळेस तुम्हास अप्रत्यक्षपणे समजावण्याचा प्रयत्न देखील केला आहे. कधी हो कधी? 2 वर्षांपूर्वी याच ठिकाणी असेच तात्या चोरून पाहताना तुझ्या पायास विंचू चावला होता. आठवते? हो आठवते. मस्तकात भिनले होते नवीश. विंच बीण होती ना म्हणून. चुप नाना. पण तू शहाणा झाला नाहीसच. तात्यास गळू आले होते. हो 3 महिने धड चालताही येत नव्हते. तरी रांगत रांगत इथेच यायचा. तोही सुधारला नाही. तो आहेच तसला. तुम्हाला सांगतो या तात्यामुळे मज काय. नाना तात्याची शिक्षा त्यास देणारच आहे मी. पण आधी तू शाप देतो. नको नको नको. असं काही करू नका. त्यापेक्षा आधी तुम्ही मला शाप द्या. अरे तेच करतोय ना शिंचा. हो रागावतो. माझ्या कुलकर्ण्याच्या घराण्याची आबरू पार चवाट्यावर मांडण्याच्या आधी तुम्हा करंट्यांचा बंदोबस्त करायचाच हवा. ऐक नाना. बोला. तुझ्या मृत्यूनंतर तू मुक्त न होता पिशाच योनीतच तडफडत राहशील. काय? बस परसातल्या चिंचेवर भूत बनून. हो कुळपुरुष असले काय शाप देऊ नका. हवं असेल ते मी माझे डोळे इथे फोडून घेतो. पण मला चिंचेवर असे उलटे लटकवू नका.
स्वर्गात जाऊन रंभा उर्वशींचे प्रणय चोरून पाहायचे दिसलं तर बघत बसेन का अहो माझ्या सारख्या कपाळ करंटाला कसला लाभतोय स्वर्ग ओ पण कुळपुरुष शाप मागे घ्या एकदा दिलेला शाप परत घेता येत नाही मी कबूल करतो पुन्हा असे घडणार नाही पण मला चिंतेवर असे उलटे लटकवू नका हो असं दया करा ठीक आहे शाप तर परत घेता येणे शक्य नाही मग पण मी तुझे उशाप देतो नको नको त्यापेक्षा मस्त तुम्ही एक उशाप द्या अरे शिंचा तेच करतोय ना मी तर ऐक तुझ्या वंशातली चौथी पिढी अहो अहो माझा कुठला आलाय वंश माझे लग्नही झालेले नाही पण तुम्ही म्हणत असाल तर ठीक आहे गंगे अरे पण तात्याचे झाले ना लग्न हो त्यास आहे ना मुलगा म्हणजे काय घोडा मग त्याचा वंश तो तुझाच वंश त्याचा वंश माझा वंश कसा ओ तुमच्या जिभेला काही हाड तात्याने ऐकलं तर जीव घेईल माझा अरे मूर्खा मी मूर्ख तुझा म्हणजे आपल्या कुलकर्णी घराण्यातला कोणाचाही वंश बर बर हा मग ठीक राईट बोला आता वाजवत काय बसलाय बोला ना तुझ्या नंतरच्या चौथ्या पिढीतल्या मुलाचा विवाह झाल्यापासून 3 महिन्याच्या आत त्याची पत्नी त्याच्या पासून गर्भवती राहिली तर आणि तरच 3 महिन्याच्या शेवटच्या दिवशी भर दुपारी 12 वाजता तू पिशाच योनीतन मुक्त होशील चौथी पिढी होय नाना विवाहानंतर 3 महिन्याच्या नाना होय त्याची पत्नी हो त्याच्यापासूनच गर्भवती नाना काय त्याच्यापासूनच गर्भवती ओ कुळपुरुष एवढे बोललात एकदा दिसा ना जरा चुप आता तात्या तात्या आता कोण आली नाही नाण्या चोरून बघतो पण मस्त काय हाक मारत नाही पण गंगाराम येण्याच्या ती पाळलेले बरे काय अरे कोण ढकलतो मस्त तू मी तुझा कुळपुरुष म्हणजे तू सुद्धा गंगेकडेच तात्या कुणाबद्दल बोलतोयस तू अरे तू कशावर कुळपुरुष सिद्ध करून दाखव थांब तुझ्या कमरेत लचकच भरवतो अरे कोताची कसलेली कमर तू काय सिद्ध करणार तात्या तुझ्या या नीच कर्मांबद्दल मी आज तू शाप देतोय ते नाण्यास बघावयास म्हणून असे करावं लागतो चुप तुमची सगळी नाटके मस्त ठाऊक आहेत तिच्या साध्या भोळ्या नवऱ्यास तुम्ही दोघांनी मूर्ख बनवलेत पण मी फसणारा नव्हे मी तुमचा कुळपुरुष आहे तू त्या सगळ्यातून गेलायस ना चुप तात्या तात्या मेल्यानंतर तुझा आत्मा मुक्त न होता भूत बनून फिरत राहील बस नीचा गाव ठाण्यातल्या पिंपळावर लटकत बघा मी आजपासून गावातल्या सगळ्या जेवढ्या म्हणून आहेत ना बायका त्यांना मी माझी बहीण मानेन भाऊबीजेला ओवाळून घेईन गंगी ताई समजव ग म्हाताऱ्याना गेला की काय का स्वर्गातल्या रंभा उर्वशींवर डोळाय नाही मिळाल्या तर सोडेल कोण नाही नाही पण मी काय म्हणतो शाप मागे घे ना मागे घेताय शाप मागे घेणे शक्य नाही परत कधी तरी द्या ना उशाप देतोय तो आई नाना बोल या चौथ्या पिढीच्या मुलाचे लग्न झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत याला एकच महिना करा कुळपुरुष आणि हो तुमचे उशाप एकमेकास ऐकू येणार नाहीत आम्ही सांगितले तर आणखी 4 पिढ्या वाढवे अरे बापरे वाढवू नको 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 ते कळतील ते माझ्या मर्जीनुसार तर तात्या ऐक बोला तुझ्या चौथ्या पिढीतल्या मुलाचा विवाह झाल्यापासून 3 महिने त्याचा त्याच्या पत्नीशी संबंध आला नाही तर आणि तरच 3 महिन्याच्या शेवटच्या दिवशी भर दुपारी 12 वाजता तू पिशाच्या योनीतन मुक्त होशील 3 महिन्याच्या आत गर्भवती झाली तर नाना मुक्त 3 महिने संबंध आला नाही तर तात्या मुक्त झाली तर नाना नाही तर तात्या आमचे येथे रसिक कृपेरी ची टिंब आनंद कंसात कै टिंब गोपाळ विठ्ठल कुलकर्णी यांचे एकमेव पुत्र कंस पूर्ण
यांचा शुभ विवाह ची टिंब सौ टिंब काम टिंब मुक्ता कंसात कै टिंब शंकर नारायण आचरेकर यांची एकमेव कन्या कंसपूर्ण हिच्याशी अमुक अमुक रोजी तमुक तमुक ठिकाणी मुंबई येथे करण्याचे योजिले आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळींसह तिकीट काढून येऊन वधूवरास शुभाशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती. आपले नम्र कुळपुरुष तात्या नाना निमंत्रक अथश्री. कृपया आहेर आणावा पण हशा आणि टाळ्यांचा. भाड तर मी भरलंय, कॅटरिंगच पण काय बाकी नाहीये. आनंदिया माधव तू अरे काय रे ही तुझी सोसायटी काय झालं? वॉचमॅन जागेवर नाही. हा मग खाली नेम प्लेट्स नाही, दारावर सुद्धा नेम प्लेट्स नाहीत. नवीन झाली आहे ना सोसायटी. चल बर, तुझा पहिला मजला की दुसरा मजला तेच विसरले? हा लोच विसरले लोच. दुसरा मजला आता तरी चल. खाली एका दाराची बेल वाजवली तर वसकन एक बाई अंगावर चाली. ही माझी सासू. ते ओळखलं रे मी. मग लग्नात नव्हतं का पाहिलं तिला? बघावं तेव्हा हातात आईस्क्रीमची प्लेट. माधव नमस्कार. असू दे असू दे. ओळखलं का मला? मी डॉक्टर माधव बर्वे. असच असच कुछ नाही चाहिए म्हणून खाडकन दरवाजा लावून घेतला तिने. सेल्समन सारखा दिसतो का रे मी? हो. आ अरे मध्या तू इथे कशाला आलायस? अय्या विसरले. परत लोच. अभिनंदन अभिनंदन डॉक्टर आनंद कुलकर्णी अभिनंदन. अरे हे मगाशी झालंय ना रिसेप्शनला. मगाशी मन भरलं नव्हतं यार म्हणून परत आलोय. मला माहित आहे तू मला मुद्दाम पिडायला आलायस ते. मग काय जमतय ना? काय अर्धा तास पण झाला नाही रे हॉल वरून घरी येऊन आणि लगेच जमतय ना म्हणून काय विचारतोस? म्हणजे गृहप्रवेश झाला नाही वाटत अजून? गृहप्रवेश झाला असता तर दरवाजा उघडला असता का? आनंदिया अजिबात घाई करू नकोस. टेस्ट मॅच कर. टेस्ट मॅच होम पिच आहे. काय नाही तुला वन डे खेळायची सवय झाली ना म्हणून म्हटलं बाबा. शी कच्चावटपणा चाललाय. अंपायर बोलले वाटत. कुठे काय बोलावं कळत नाही तुला. मला एक सांग तू इथे कशाला आलायस? अय्या विसरले. लोच ही तिकीट. मगाशी गडबडीत द्यायलाच विसरले. लोच उद्या सकाळी 8 फ्लाइट आहे उटीच. उठशील ना? तू निघा. हो आनंद्या तसा काही प्रॉब्लेम नाहीये ना रे? मध्या प्रॉब्लेम माझ्यात नाहीये. अरे मी एक गायनाकोलॉजिस्ट आहे, मी माझे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. तू जा आता. तस नाही रे. मग एक न्हावी स्वतःचे केस दुसऱ्या न्हाव्याकडे जाऊन कापतो ना म्हणून म्हटलं. तशी वेळ आली ना तर मी दुसऱ्या गायनाकोलॉजिस्ट कडे जाईन. तुझ्या सारख्या गुरांच्या डॉक्टर कडे कशाला येईन? तुझ्या सारख्या सायकॅट्रिस्ट कडे कशाला येईन? बघ बाई काय. सो विश यू हॅपी अँड सक्सेसफुल मधुचंद्राची रात मुक्ताताई. चला भाऊ भिजेलाय. चला अरे चल रे. अरे काय काय पण.
कधी का लागत नाहीये. मुक्ता मुक्ता या मुक्त एकांत रात्री पहा पहा तो चंद्रमा आपल्याला प्रेमासाठी कसा उद्युक्त करतोय. तुझ्या घुंगट रूपी ढगाला बाजूला सार आणि मनातल्या सुप्त इच्छांचा बडी मार माझ्या आरक्त मनावर बेधुंदपणे कर आणि मला रिक्त कर. पण कधी विभक्त करू नकोस. काही बोलू नकोस तू माझ्याशी. मग स्वगतच म्हणत बस. स्वगत संपलं आता ऍक्शन रिप्ले. मग अशी माधव कोणत्या मंडे बद्दल बोलत होता. माधव हा अगं मी कॅप्टन होतो ना टीमचा. स्ट्रोक प्लेअर होतो मी. ये ठपाटप मिड ऑन मिड ऑफ लॉन्ग लेग फाइन लेग हाऊ. तू फसवलंस मला. अगं तुला कसा पाहायला मिळणार माझा खेळ. तुला बघितलं आणि खेळणंच सोडलं मी. एकदा एक बाउन्सर बसला होता कानफाटात. म्हटलं हे काही खरं नाही. राम राम ठोकलं क्रिकेटला. खोट खरं खोट खोट. हे बघ व्रण सुद्धा आहे. खोट खोट खोट. हवं तर विचार माधवला. मग आता नाही ना खेळणार. आता वेळच कुठे मिळणार आहे. म्हणजे इच्छा आहे तर. इच्छा झाली ना तर आपण घरच्या घरी खेळू. सरपटी सरपटी. आला थर्ड अंपायर आला. जावई बापू जावई बापू जावई बापू. अरे हा तर नाईट वॉचमन. तरी सांगत होते सोसायटी वाल्यांना जुना वॉचमन बदलू नका. झोपायचा पण जागेवर तरी असायचा. हे कुठलं सोंग पकडून आणलंय. वॉचमन हो हाका मारून मारून दमले. आहे कुठे जागेवर. पडला असेल दारू पिऊन कुठेतरी. इथे नाही पडलाय. तसं नाही हो. जीव घाबरा घुबरा झाला ना माझा. काय गाई काय झालं. अग तीनदा दरवाजा ठोकून गेलं कुणीतरी. कोण होतं पाहिलंच का. कसं बघणार. दरवाजा उघडला तर कुणीच नाही. अय्या उघडला दरवाजा तर कुणीच नाही. असं कसं होईल. कुणीच नाही दरवाजा उघडला तर. नाही कुणी. ए तीनदा झालं. हो ब्लड प्रेशरची बाई मी. तुझं धाडा धाडा धाड धाडा धाडा धाड 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 धाड. एवढ्या जोरात दरवाजा ठोकला. छातीत हो. आई तू आज इकडेच जो. नाही नाही म्हणजे घाबरण्याचं तसं काही कारण नाही. ती खालच्या जोशांची गार्टी असतील. आनंद एकदा बघून ये ना प्लीज. अगं बघायची काय गरज आहे. उंदीर सुद्धा असू शकतात. पण तुला बघून येणं होतं काय. बरं ठीक आहे. कोण आहे रे. हो का देत नाहीये. हिम्मत असेल तर असा समोर आहे. बघा कुणीच नाही. जात जात. नकोय तू आज इकडेच जो. बर हल्ली घरफोडीच्या केसेस केवढ्या वाढल्या आहेत. बंद फ्लॅटवर त्यांचा डोळाच असतो. हजारो रुपयाची प्रेझेंट. हो मगाशी सुद्धा कुणीतरी सेल्समन आला होता डॉक्टर म्हणून. आला होता की नाही. पाळत ठेवून असतात होई लोक. म्हणजे काय झालं. दरवाजा लॉकड झाला. आताच राहिल्या. आता काय करू. दरवाजा फोडायचा. एवढ्या रात्री. आता या क्षणी फोडायचा. अरे लोकांची झोपड होईल. हे बघ कुणी पोलीस कंप्लेंट केली ना तरी चालेल. उद्या सकाळी फोडला तर नाही का चालणार. तोपर्यंत लॉकड गंजून जाईल. लॉकडच असत ना ते सगळं. हो म्हणतायत त्यापेक्षा मी जातोच. फारच उत्साही हो जावई बापू. ते काही विचारू नकोस. पण मुक्ते एक बजावून ठेवते. नवऱ्याला मुठीतच ठेव. जास्त डोक्यावर चढवू नकोस. हा हो म्हणू नकोस. तुझ्या बाबांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेव. शेवट पर्यंत कस मुठीत ठेवलं होत मी त्यांना. शेवटी गेले ते सुद्धा हात माझ्या मुठीतच ठेवून गेले. ते दैसरच्या आतेनं तुला आहेर नाही का दिला. हिशेब करत होते. लिस्ट मध्ये तिचं नावच नाहीये. मुक्ते मुक्ते जावई बापूंच्या मित्रानं दिलेल्या त्या मोठ्या बॉक्स मध्ये काय आहे ग. उघडला उघडला. काय आहे. अख्खा फ्लॅट आहे. असं कसं मावला त्या.
दरवाजा उघडला फोडून अयो मग कसा म्हणजे काहीतरी झालं म्हणजे मी असा दरवाजाला हात लावला आणि दरवाजा असा उघडला अगं बाई बरं झालं दरवाजा उघडला किंवा जीव आला नाही तर नुसतं धाड 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 दरवाजा उघडाच टाकून आलोय प्रेझेंट सुगड्यावरच पडली आहेत अगं बाई प्रेझेंट सुगड्यावरच पडली आहेत मला जायलाच पाहिजे हे जरा काम आहे ना इकडचं मुक्ते ते मुठीच लक्षात ठेव बरं का ते मिठीच जमत नाही आणि मुठीच काय म्हणत होती तुझी आई ते काही नाही आम्हा बायकांचं तर बसा दरवाजा डोकत अजिबात उघडणार नाही दरवाजा अरे आई असेल असू देत आई असू देत बाबा असू देत आजोबा असू देत नाहीतर खापर बडजोबा असू देत बरोबर ओळखलीस कोणीतरी बोललं आई असू देत बाबा असू देत आजोबा असू देत नाहीतर खापर बडजोबा असू देत अरे रांच्या काय दोन दोनदा सांगू बरोबर ओळखलेस म्हणून कोणीच नाहीये आनंद आय एम सॉरी फॉर व्हॉट देसाई देसाई हा फ्लॅट स्वस्तात विकून का गेले हे मी तुला सांगितलंच नाही का गेले इथे की नाही भूतटकी आहे म्हणतात माझा या गोष्टींवर विश्वास नाहीये माझाही नव्हता पण आता बसायला लागलाय अगं 21व्या शतकात कसली आली आहे भूतटकी मग अशी कोण बोललं सेक्रेटरी जोशी असतील बायको सोडून गेल्यापासून रात्रभर बडबडत जिन्यात असं जॉगिंग करत असतात आणि आपल्या स्वतःच्या झालणाऱ्या पोटाकडे बघून कमी झालं म्हणून हसत असतात ए त्यांच्याकडे किती गोड मांजर आहे की नाही आपण पण पाहूया ना एक मांजर लबाड प्राणी त्यापेक्षा कुत्रा मस्त इमानदार प्राणी त्याला फिरायला कोण नेणार ते बघू नंतर पण पाळायचं असेल तर कुत्राच नाही मांजर कुत्राच मांजर तुझ्या आईला पण कंपनी कुत्राही नको आणि मांजरही नको त्यापेक्षा आपण की नाही एक बाळ आणूया आईला नातू काय तरी जा निदान दोन वर्ष तरी मला मूल नकोय असं काय रे करतो मलाही लवकर बाळ हवंय लवकरात लवकर आई व्हावं असं वाटतंय लवकरात लवकर म्हणजे किती लवकर आता बघा आतापासून उशिरात उशिरा म्हणजे 9 महिने काय हे बघ मला निदान 2 वर्ष तरी नो मूल नो बाळ एकदा का मूल झालं की नवऱ्याची डायपर एवढी पण किंमत राहत नाही तुम्हा बायकांच्या मनात वाचलंय मी माहेर मासिकात तुम्हा पुरुषांना आम्हा बायकांच्या मनातील मातृत्वाची ओढ कळायचीच नाही कधी मी पण वाचलंय 4 चौघीत अगं मुक्ता डोंट टच मी आजपासून अगदी आत्तापासून तुझा माझा संबंध संपला जातेच कशी मी बापरे मुक्ता अगं दरवाजा नीट लावून घे लावलेलाच आहे उद्या सकाळी बेल वाजेल ठीक आहे तो दूध भाला समजून दार उघड उघडलं पण तो पोस्टमॅन असेल चालेल तो एक पत्र दे दिलं ते माझं क्षमा याचनेचं पत्र समजून फोड वाटलंच होत मला पण ती माझी डिवोर्सची नोटीस असेल येते मी जाते मी बघतोय बघतोय तू बघतच बस रे मी कुठे बोललोय माझ बघणं अजून चालूच आहे आनंद आनंद तू खाली माझ्या आईकडे नेऊन सोड मी नाही येणार ठीक आहे मग मीच उद्या सकाळीच जाईन मुक्ता मुक्ता प्लीज मुक्ता प्लीज दरवाजा उघड मुक्ता अगं माझं ऐकून घे मुक्ता मुक्ता हे बघ मुक्ता प्लीज दरवाजा उघड ग मुक्ता मुक्ता माझं ऐक ना मुक्ता प्लीज दरवाजा उघड ना ए मुक्ता मुक्ता प्लीज दरवाजा उघड ग मुक्ता दरवाजा उघड ना मुक्ता मुक्ता प्लीज दरवाजा उघड ना ए मुक्ता ए असं काय करते प्लीज दरवाजा उघड ए मुक्ता ए प्लीज दरवाजा उघड ना मुक्ता ए मुक्ता एक मिनिट ऐक माझा अरे कोण तू मी अरे हात कसा आलास चल 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 अरे अरे माझे ऐकून तर घे अरे असं काय करतोय बापरे हा कोण कुठला माझ्या घरी मुक्ता
मुक्ता प्लीज दरवाजा उघड ग. मुक्ता प्लीज दरवाजा उघड ना. मुक्ता मुक्ता रांचा भूताच दरवाजा लावून घेतो. मुक्ता परत दरवाजा लावलास ना तर मुस्काट फुडीन तुझा सांगतो. याचा का असा गावचा वाकडा आंबा झालाय. मज बघून घाबरला की काय. एवढा विचित्र दिसावयास लागलो की काय. मी 150 वर्षात आरसा देखील पाहावयास मिळालेला नाही. पण ह्या साधी शुद्धीवर आणावयास हवे. पाणी पाणी कुठे. पाणी पाणी असा नाही याचा हात. आनंद आनंद तुझ्याकडे उद्या सकाळपर्यंतचा वेळ तोवर 2 वर्ष की 9 महिने ते नीट ठरव आणि सांग. आय लव्ह यू सांगून ठेवते. आय लव्ह यू म्हटलं मी. अगो नवऱ्या शिव्या काय देतेस. पर हे काय झोपला की काय. हा झोपेचं नाटक करत असणार. आता ये मला उठवायला. उठेल तुझा ठेंगा कुचका. अगो तो कसले नाटक करतोय. एवढा मोठा कलाकार समोर असताना गावात शिंचे सगळे मला नाटकात द्रौपदी करावाय सांगायचे हो. अरे लग्न केलं नाही म्हणून द्रौपदी सावट रांचे सगळे. आनंद्या बाळा चला सुरू करा हे दूध पी आणि जात. अरे ह्या साधी शुद्धीवर आणावाय सवे. मी पण खुळ आहे. दूध मारतोय तोंडावर पाणी मारायचं. परत परत बेशुद्ध पडू नकोस. परत बेशुद्ध पडू नकोस. मी नाना नाना कुळकर्णी तुझा खापर पणजोबा. हाव पण ही काय वेळ झाली काय येण्याची. म्हणजे सकाळी लग्न होत संध्याकाळी स्वागत समारंभ होता तेव्हा. अरे लग्नास हजर होतो मी. स्वागत समारंभात गारगार खरवस देखील खाल्ले. हो गारगार खरवस. हो हो हो. आईस्क्रीम. आईशीच काय म्हणालास. खरवस नाही हो आईस्क्रीम. अरे रांच्या खरवस असते मला शिकवतोय. मग मला भेटला नाही ते. अरे भेटलो पण दिसलो नाही. म्हणजे म्हणजे आता कसे दारे खिडक्या बंद असताना आत आलोय. खापर पणजोबा. बरोबर. दार खिडक्या बंद असताना आत आले. बरोबर. म्हणजे तुम्ही भूत. 100% बरोबर. घाबरतोय मला कुचका. रांच्या घाबरू नकोस. मी तू काहीही इजा करावयास आलेलो नाही. पण मगाशी तू काय म्हणालास रे तिथे 2 वर्ष काही नाही म्हणालास ते. काय 2 वर्ष मूलबाळ नाही काही म्हणत होतास. ऐकलं तुम्ही. म्हणजे काय माझ्या कानासच भिंत होती ना. मला अजून 2 वर्ष तरी मूल नकोय. मग रांच्या लग्न तरी कशास केलेस. 2 वर्षानंतर करायचे होते. अरे समोर एवढे पंचपक्वांनाचे ताट वाढून ठेवलेले असताना नुसते बघत राहायचे. अरे बघण्याचे काय तोटे होतात ते माझे मस ठाऊक हो. बघत कोण बसलंय. मग आता तुम्हाला कसं सांगू. तोंडाने. तेव्हापासून पद्धत आहे तोंडाने सांगायची. पण तुम्ही का माझ्या मागे लागलाय. अरे बाबा तुझ्या भल्यासाठी. हा हल्लीचे दिवस हे असले. उद्या तू बाहेर गेलास परत आलास नशीब. नाही आलास तर काय. वाईट ते प्रथम चिंता. त्यातून कुळकर्ण्याच्या घराण्यातला एकुलता एक तू. वंश वाढणार कसा आणि मज मुक्ती मिळणार कशी. हो ती माझी आहे. अरे शिंच्या आत आहे ती मुक्ता आणि मज हवी ती मुक्ती. अरे रांच्या भूत नव्हे का मी. स्पष्ट काय ते सांगा बघू. स्पष्ट करून ठीक आहे सांगतो. पण माझ्या वाक्यात जेव्हा हा येईल ना तेव्हा जी जीर जी जीर म्हणायचं. म्हण बघू. जी जी जीर जी जी खोत्रीत देऊ काय जरा सुरात म्हणणार. सुरात. जी जीर जी जीर जी 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 जी. किती बेसूर आहेस रे तू. हा ठीक आहे सांभाळून घेईन.
एक मोठी गोष्ट आहे जी खूपच मोठी आहे. काळ होता गोऱ्या साहेबाचा, काळ होता गोऱ्या साहेबाचा 1857 चा स्वातंत्र्य पूर्वीचा. उठाव सुरू होता मंगल पांडेचा, उठाव सुरू होता लक्ष्मीबाईचा. मेरी झांसी नहीं दूंगी. खुपसू तलवार हा आला होता का? मग जी का म्हणालास? आला होता का? ठीक आहे मग चालेल. जी जी म्हण. तिकडे तात्या टोपे इंग्रजांविरुद्ध तलवार गाजवीत होते. हर हर महादेव, इंग्रज परत जा. आणि इकडे तात्या खोताचा गंगा पवारणीशी सविनय भंग चालू होता. एक रात्र होती वैऱ्याची, एक रात्र होती वैऱ्याची, ती रात्र टिपुरी पुनवेची. ती रात्र तात्या खोताची तेव्हा झाली गोची. आला आला अरे गनीम आला. थांबा थांबा, मी दरवाजा उघडतो. खोत्री दिन रांगच्या तिकडे गंगाराम आला. हा तात्या खोत आपल्या कामात आत रमलेला, आत रमलेला. कुठून आणि कसा अचानक हल्ला तो झाला? हा जी जी रा जी जी रा जी जी. तात्या खोत भांबावला, भांबावला. गंगेश म्हणाला, गंगे मला वाचव, गंगे मला वाचव. इकडे पळ तिकडे पळ, इकडे धड तिकडे पळ, नुसती पळापळ आणि धडपड. इतक्यात नाना खोत आले. कोण आले महाराज? नाना खोत, अत्यंत शूर माणूस, पराक्रमी, महापराक्रमी. नाना खोत त्यांना पाहिल्याबरोबर असे वाटे जणू स्वर्गातून कोणी देवदूतच अवतरलंय. दिसायला अत्यंत सुंदर, मोहक, असे वाटे जणू कोणी मदनाचा पुतळाच आलेला आहे. तो नाना खोत म्हणजे कोण? कोण? मी स्वतः. तेजाचं वलय दिसत नाहीये का? नाही. रांच्या 150 वर्षात लोपलं असेल. त्यात नाना खोत आले, गंगारामास मूर्ख बनविले, फुल उमराचे अनाई झाडिले. हा जी जी रजी रजी जी रजी जी जी रजी जी रजी जी रजी. तात्या खोत पुन्हा आपल्या कामास लागलेला, कामास लागलेला. माझा बघण्याचा यत्न प्रयत्न पुन्हा सुरू झाला. हा जी जी रजी रजी जी रजी. इतक्यात घडायस नको ते घडले, अवचित घडले. काय सांगू, काय घडले, काय घडले? आकाशवाणी झाली. कुळपुरुषाने आम्हा दोघांस पाहिले, कुळपुरुषाने आम्हा दोघांस शाप दिधलेला, शाप दिधलेला. कुळपुरुषाच्या हातापाय पडून काही फायदा नाही झाला, हातापाय पडून काही फायदा नाही झाला. कुळपुरुषाच्या मी हातापाया पडलो, त्यास विनवणी केली. सांगितलं, कुळपुरुष प्रत्यक्ष बंडात माझा काडीचाही सहभाग नाही, मी फक्त बघ्या बघ्या बघ्या. शेवटी कुळपुरुषास पाझर फुटला हो. त्याने मज एक उशाप दिला. हा जी जी रे जी जी रे जी जी रे. खोत्री जी जिकडे तिकडे जी जी नाही लावायचं. आता कुठला उशाप विचार, मला विचार. कुठला उशाप सांगतो. आणि ते सांगितले तर आणखी 4 पिढ्या वाढवे. वाढू नको नको. जी जी रजी जी रजी जी रजी. नको नको नको. आला होता त्याचा आणि माझा वेगळा शब्द ठरलाय. तू माझी वाट लावशील नको बाबा, काही विचारू बस. ते तुला यथा अवकाश कळेल. चल 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 चल. हे दूध पी, दूध पी, घे. यात बदाम पिस्ते मिसळलेत मी, समोरच्या वाण्याकडून चोरून आणले. चल काही विचारू नको, आटप. आज जा शुभश्य शीघ्रम. चला 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 चला. आपण काय करू का? आता
पोवाडा नीट ऐकलायस ना, मग आज जाऊन भजन कर. अरे रांच्या लग्नानंतर दुसरे काय करतात? हो तेच करण्याचा प्रयत्न करतोय. मग पण मध्येच काहीतरी घोळ होतो. म्हणजे आता तुम्ही? अरे माझी तूच काही एक अडचण व्हायची नाही. चल जा, 3 महिन्याच्या आत गोड बातमी ऐकू आणि मग मला मुक्त कर. जा बाबा. अहो पण मला अजून 2 वर्ष तरी मूल नको आहे. मला माझ्या वैवाहिक आयुष्याचा आनंद मुक्तपणे लुटायचा आहे. आनंदिया बाळा, जर मी इथे कायमचा लटकलो तर आनंद तो काय कपाळ लुटणार आहे? म्हणून सांगतो मज मुक्त कर, मग आनंदाने मुक्ता लूट. काय? मुक्तपणे आनंद लूट. चल जा 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 जा. ए ऐक, तोपर्यंत ना मी समोरच्या इमारतीत जरा डोकावून येतो. सवय आहे रे मला. जा जा तुझा. इथेच बघूया काय दिसतंय का. मुक्ता मुक्ता उठ ना. मुक्ता उठ. मुक्ता मुक्ता उठ. मुक्ता उठ ना. ते मुक्ता बघ ना बुवा. मुक्ता उठ ना. मुक्ता मुक्ता उठ ना. मुक्ता मुक्ता रांचा भूतान कसला दरवाजा लावून घेतोय. आमचा वावर सगळ्या ठिकाणी असतो. कुणास दिसावे कुणास दिसू नये हे आमचे आम्हीच ठरवतो. मग पण आता मुक्ती हवी असेल तर मनावर ताबा हवा हो. अनुदिनी अनुतापे तापलो मरा राया परमदिन दयाळा अंधारही झाला. मुक्ता हे मुक्ता उठ ना. हे बघ, हे बघ सगळं तुझ्याच मनासारखं होईल. 9 महिने तर 9 महिने. आता तरी खुश. हसली. काय बोलू नकोस तू माझ्याशी. शेवटी आलास ना तूच. म्हणजे काय? मीच येणार. मग मगाशी झोपेचं नाटक का केलं? अग झोपतोय कसला, आम्ही तर बेश. मानसिक शक्ती गोळा करत होतो. पैलटकर आहे ना. खोट. खर. खोट खोट. खर खर. मग त्या वनडेच काय? तेही खर. काय अग, मरू दे ती वनडे मॅच. परत पाऊस येण्याआधी आपण स्कोर करून घेऊया. चल काय करतोयस तू? एक लक्षात घे रे, ती आता ऐकण्याच्या पलीकडे गेली आहे. बघ ना मुक्ता. मुक्ता मुक्ता. तुम्ही विधवा बनवलात मला. अरे रांच्या त्यास विधवा नाही विधूर असे म्हणतात. एक लक्षात ठेव अंदू. अरे ती ढगात नसून या जगात आहे. इकडे काय झाले माहितीये का? मस ना तू संगती थोडे महत्वाचे, अति महत्वाचे बोलायचे होते. मग थोडा वेळ तीच मी बेशुद्ध केले आहे. बेशुद्ध? हो. अरे मी तात्या कुलकर्णी तुझा खापर पणजोबा. पणजोबा माझ्याच नावाने खापर का फोडताय? बर मस एक सांग, ते असे असे तू आता काय करत होतास रे? असे असे लग्नानंतर दुसरं काय करतात? अरे पण मस एक सांग, हे तुझी सख्खी बायको ना, मग का शेजाऱ्याची उसनी घेऊन आलायस? एक लक्षात घ्या अंदू. हे बघ, अरे असे पंच पकवानाचे ताट समोर आले ना की माणसाने असे बका 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 आदाशा सारखे खाऊ ना रे. पुरवून पुरवून खावे. नसती घाई करशील ना तर पायावर धोंडा आपटून घेशील. हो
कसली घाई कसला धोंडा काय चाललंय काय? अरे मला सांग, तू काय प्रेम काहीतरी केलेस? ह्या परजातीतल्या मुलीशी लग्न केलेस ना रे? हा मग हा मग म्हणतो पोरची तर कानाखाली हा मग काढीन तुझ्या मी. अरे पण म्हणून कुलकर्ण्याच्या घराण्याचे रीतिरिवाज संस्कार विसरलास की काय? कुलदेवतेचे दर्शन घेतल्याशिवाय आणि घरात सत्यनारायण केल्याशिवाय बायकोच्या अंगास नुसता हात जरी लावशील ना तर पोर आंधळे जन्मास येईल. आय डोंट बिलीव. हा मग आय डोंट बिलीव म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला? हा मग हो, माझा या गोष्टींवर विश्वास नाहीये. मी एक गायनाकॉलॉजिस्ट आहे. गायना का असे ना का? अरे पण बाबा, तुझ्या हातून काही आकरीत विपरीत घडून येईल ना म्हणून मी गावावरून तडफडत आलो होतो. कशासाठी? मस्त रे, आता असे वाटते बर का अंधू, कशासाठी मी आलो हे तुझ मी कथाच सांगतो. वाटल्यास मम म्हण, नाही म्हटलंस तर मी आपला मनातल्या मनात म्हणेन. त्याचे झाले का बर का अंधू? अरे म्हणजे तूच ही जागा मिळावी म्हणून त्या देसायास मीच इथून हाकलून लावले. मगापासून तुझी सासू सारखी खालीवर खालीवर करते, त्याच्या मागे सुद्धा मीच आहे. धाड 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 असे जे दारावर वाजवले ते मीच वाजवले होते. तिच्या घराचा दार जे होते दरवाजा तो मी उडा ठेवला होता, पण तो रांचा कुणी लावला तेच मात्र मस कळले नाही. कळले हा? तेव्हा ह्या सगळ्याच्या मागे मी आहे. तर मी सांगतो तेवढे ऐकून घे. आता अजिबात तू इथे थांबता कामा नाही. असं कर, ओसरीवर तो माचा आहे ना, त्या माच्यावर पडतो. कोचावर? माच्यावर. बर, कोच्यावर पड, पण पड. कळले? चल बघू. चल तात्या, तुम्ही आधी बाहेर वा बघू. अरे हीच मी बेशुद्ध केलो होते, ही शुद्ध नको आणू. आणा आणा, शुद्धीवर आणा. नाही येईल ते, आता योग्य वेळ येईल. आणि बघ अंधू, मी आता जातो, बघतो रे आमच्या जातीची कोणी एखादी जकीनं तर हडव मिळते का ते. या मुंबईत माणसांना राहायला जागा नाही, तिथे भूत कुठून मिळणार? तुझ्या लक्षात नाही रे अजून आले? माणूस म्हणून जेव्हा मुंबईत आलो होतो ना, त्या कुठे कुठे काय काय मिळते त्यातून डोक्यात गच्च बसले. मिळेल हो नक्की, पण ते मराठी नसेल. एक लक्षात ठेव रे, आणखीन काही वर्षांतर ना मुंबईत फक्त भूतच तेवढं मराठी मिळेल. अरे जय महाराष्ट्र, बाकी सगळे तू तर राष्ट्र. कोण ग तू? मुक्ता, मुक्ता उठ, मुक्ता उठ, मुक्ता. मुक्ता काय चालली आहे तुझी घाई सगळी? चाल हो तिकडे, चाल तिकडे. जर का चालला आपलं तर चाल बोलतो. त्या समोरच्या इमारतीत काय सुंदर खोका होता हो. हो, काच लावलेला. त्या खोक्यातून आवाज येत होते नुसते हॅफ हॅफ रेड हॉट. सुंदर मुली आखूड कपडे घालून अशा चालत आहे. दोघी तिघींची केशरचना माझ्यासारखीच होती, पण काय सुंदर नेत्र कटाक्ष टाकून. कधी अशा बघे, कधी तिरप्या. काय चाललंय काय रे आनंद्या तुझं? परत बाहेर आलास? अरे आनंद्या आनंद्या, खाऊन माजावे टाकून माजू नये. चल उठ आज जा, मी पुन्हा समोरच्या इमारतीत डोकावून येतो. मुक्ता अति खाणे मसणा. चल हो बाहेर, हो बाहेर, हो बाहेर. मांडा वाट तेवढे इतवडे ला इंग वा इंगो. सिंचन खुंटीच फिरवली, आता त्या खोक्यात नुसते वाघ सिंह हत्ती घोडे गाढव गाढव. आला बघ बाहेर, परत गा. अरे अरे आनंद्या आनंद्या, आतमध्ये सुग्रास भोजन असताना बाहेर येऊन 2 रुपयाची झुणका भाकर खातोय. उठ जात. ए, मी पुन्हा समोरच्या इमारतीत डोकावून येतोय. मुक्ता, हावरा नवरा, हावरा नवरा, हावरा नवरा, माझ्यावर जातोयस, माझ्यावर जातोयस. रांच्या पहिला बाहेर हो. आला रे आनंद्या, कुठे पळशील रे, कुठे पळशील, कुठे गेला, कुठे कुठे. ह्याचा तोंडावळा माझ्या पायावर कसा गेला?
आप खाली आहे ओ कुठे जाशील अरे चल आनंद या आता तुला काय घरू रे हे बघ मला पळवू नकोस पळवू नकोस दमेन मी अरे तू तरुण आहेस मी 198 वर्षाचा आहे बस इथे सरळ बस मला सांग आतमध्ये स्वयंपाक घरात वरवंट आहे का वरवंटा आहे ना थांब तुझ्या डोसक्यातच घालतो कुठे पळू नको बस इथे काय करू रे तुझ्या डोसक्यात काय घालू तुझे हे काय फोन कोण फोन अरे रांच्या को को कोण फोन अरे फ नाही क क कोण फोन बर बाबा फोन फोन अरे फोन कोण आता कोण म्हणाला अरे बोलतोय ना आता फ फ को फोन को कोण बर फोन कोण फोन कोण कोण फोन इथून बोलायचं असत इथून बोलायचं असत बघायचं काही नसतं कसली एक सामुग्री वापरतोय निरुपयोगी काय घालू रे तुझ्या डोसक्यात काय घालू एक म्हण घालतो म्हण असे म्हणतात नपुसकाच्या हाती पद्मिनी रे पद्मिनी फक्त एवढंच हो मी पुन्हा जातच नाही कुठे इथेच लपतो येईल बाहेर मुक्ता मुक्ता ए मुक्ता हुंगी हिंडा हट्टी हिडा हुंगी हिंडी हट्टी अरे काय चाले कुलकर्णीचे नाव तू असे पुसतोयस अरे हंदू संयम काय संयम काय म्हणलो मी संयम अरे संयम हे पुरुषार्थाचे लक्षण आहे मी तू सांगतोय आता माझा तू हो बाहेर बघू आता माझा संयम सुटलाय अरे काय चाललंय काय एक एक आत पाठवतोय दुसरा बाहेर घालवतोय मस्कळ नाही कोण तू आत पाठवतोय कोण रे कोण तू बाहेर घालवतोय नान्या तू तात्या तू तू इथे काय करतोय मी हा अरे काय 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 सांगून माझ्या चार पिढ्या वाढवू मी सांगतो चौथ्या पिढीतल्या मुलाचा विवाह झाल्यापासून 3 महिन्याच्या आत त्याची पत्नी त्याच्यापासून गर्भवती राहिली तर नाना मुक्त पण तू काय इथे तडमडतोय चौथ्या पिढीतल्या मुलाचा विवाह झाल्यापासून 3 महिने त्याचा त्याच्या पत्नीशी संबंध आला नाही तर तात्या मुक्त पातर ठुकली आणि पण चौथीच पिढी का कारण चौथ्या पिढीत माझ्या बापाने पुनर्जन्म घेतला हो तूच त्याचा सूड घ्यायचाय मज का हो का माझा बाप एका 6 वर्षाच्या पोरीशी लग्न लावून दिलं रे माझ बर मी 20 वर्षांचा पुढली 10 वर्ष ती पोरगी संज्ञान होईपर्यंत सागर गोट्या खेळत होतो रे तीच बरोबर पुनर्जन्मात का होईना मी माझ्या बापास शिक्षा देणार मी देतो त्या शिक्षा नाही गेलं तर बरंच आहे माझ्यासाठी उत्तम आहे हो ना मग उठा बच्या आमची बोलणी ऐकतोय खापर फोडतो बाची तू डोक्यात खापर फोडेल नाही ग ते दोघे कोण दोघे तात्या नाना कोण
तुझी आई काय रात्री अपरात्री येऊन त्रास देत असते ग? रात्र अपरात्र नाही, आता सकाळचे 6 वाजलेत, आजचं फ्लाइट आहे ना आपलं, पहिल्या रात्रीचं खोबरं केलंच आहे, आता हनीमूनचा वडा करू नका, आटपा लवकर, मी आंघोळ करून येते. पहिल्या रात्रीचं खोबरं ना माझ्यामुळे झालं नाही काही, ती दोन भूत काय स्वप्न रंगवली होती पहिल्या रात्रीची. शा एखाद्याला त्याची पहिली रात्र दोन भूतांबरोबर साजरी करायला लागावी यासारखं दुसरं दुर्दैव नाही झालं. हे काय तर म्हणे ओशोंचा अवतार आणि दुसरा नुसताच बघ्या. पण साले म्हातारे टायमिंग मध्ये टपकले आहेत, आता कुठे गेलेत मरायला देव जाणे. मी पण मूर्खच आहे, म्हातारे नाहीयेत तोपर्यंत. मुक्ता, ए मुक्ता, या. मुक्ता हा कोणता कट? हलकट. तात्या तुम्ही? हो. तुम्ही आतमध्ये होता? अरे कित्येक वर्षात आंघोळ, अंगास पाणी लागलेलं नव्हतं ना, म्हणून थोडीशी आंघोळ उरकून घेतली. अहो पण माझी बायको आता आंघोळ करते आणि तुम्ही सुद्धा तिथेच. अरे पण तिला मी कुठे दिसतोय? पण तुम्हाला ती दिसते त्याचं काय? डोळे बंद करून घेतले होते. कशी रे तुला विकृती रे बाबा, शी शी शी. आता मला बाल्कनीतून उडी मारून जीव देण्याशिवाय गत्यंतरच नाही. मार बिनधास्त उडी मार, घे भरारी, माझ लेकरू तुला अलगच झेलेन. आनंद. आनंद 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 आनंद, हे काय अजून तू तयार नाही झालास आणि तू रडतोयस कशाला? का रडतोय? कारण मला माझ्या खापर गपरांच्या सांगू नको आलो मी इथे. पणजीची आठवण झालीये. हसती हसती तर किती खुश झाली असती. अरे ती नसली तरी आम्ही आहोत ना खापर पणजोबा खुश होण्यासाठी. तात्या काय रे ती परबिणी सारखी कोण दिसते रे? गो आलो. हा आलो. हे काय करतोस तू घरातल्या घरात? मी सुद्धा येत होतो बघावया. अरे पण आधी मला तीच पटवू दे मग काय ते तू बघ. बर चालेल जा. येतोय गो येतोय गो. असा सोडतोय होय रे तू? आलो ग. अरे रांच्या काय केलं? तू नाही काय केलं बरो. आलो ग आलो ग. गोळ उठीलाच करीन. अरे तिकीट कुठे गेली? ए मुक्ता माझ्या खिशातली तिकीट बघितलीस का ग तू? काहीतरी वेड्यासारखं बडबडू नको, रात्रभर जवळ तरी आली का मी? अरे मग गेली कुठे तिकीट? अग बाई हे एकटे सूर्य नमस्कार का घालतायत? नाही म्हटलं उठलात की नाही ते बघावं, नाही तर तुम्ही राहाल झोपून आणि विमान जायचं उडून. काय काय विमान शोधताय? जागेला तिकीट शोधतोय. विमानाची तिकीट कुठे ठेवली आहे ती सापडत नाहीये त्याला. अग मुक्ते आमच्या वेळेस सुद्धा हीच मजा झाली होती. म्हणजे तुमची पण विमानाची तिकीट हरवली होती? आमच्या नशिबात कुठलं आलंय विमान? आमच्या आपल्या आयुष्यभर एसटीच. त्याच काय झालं? आमचं लग्न झालं मुंबईत आणि हनीमून देवगडात. हनीमून कसला? देवगडातल्या हनुमानाला जाऊन नमस्कार करायचा आणि परत यायचं. तिकीट मिळाली ती सुद्धा कशी? कशी? मी ड्रायव्हरच्या पाठीमागच्या सीटवर आणि हे संकट काही बाहेर जाण्याच्या मार्गावरती. तिकीट ले जाऊई बापू. तिकीट द्यावं. अरे माझ्याकडे नाही त्याच्याकडे. नाना नाना तिकीट द्यावं. त्यांच्या माझ्या कुठे कुठे तिकीट त्याच्याकडे. तर जाऊ दे म्हणजे. अरे इथून काय जातो मला माहित आहे इथून जायचं. असं काय हात वारे करत गेला हा? तात्या कोण आणि याचा तिकीट
लग्नापूर्वी सुद्धा हा मुलगा जास्त जवळ यायचा नाही. तेव्हा वाटलं मुलगा सज्जन आहे, प्लॅटोनिक लव वगैरे करतो. पण आता कळलं आई त्याचे सगळे मित्र हे असे. आई सगळे मित्र हे असे. फसली ग माझी पोट फसली. तरी तुला सांगत होते करा प्रेम करा ऐकू नका. ताट्या तिकीट दे, ताट्या तिकीट दे, ताट्या तिकीट दे, ताट्या तिकीट द्या. ताट्या तिकीट दे. अनन अनन अरे असं काय करतोस तू? बघ माझं ऐकलं नाहीस ना, ह्याची आत्या लग्नापूर्वी बोलता बोलता बोलली होती ही कुळकर्णी फॅमिली जरा क्रॅकच आहे. लागली ग वाट लागली माझ्या पोरीची आई. तात्या मी तुमच्या पाया पडतो, वाटल्यास वचन देतो मी तसलं काही करणार नाही, पण तिकीट द्या. अरे आनंद्या आनंद्या असली कसली अभद्र वचन देतोय रे. तिकीटाशिवाय जा जा. तिकीटाशिवाय जा काय नाना? अरे तू जे करावं चाललायस त्या तिकीटाची काय गरज आहे? ती काय तुझ्याकडे तिकीट मागते, आधी तिकीट दे आधी तिकीट दे मग जमवण ये. इंडियन एअरलाइन्स ला आहे ना. इंडियन इंडियन कोण रांचा इंडियन डेन्शन कोण आहे? विमान कंपनीचं नाव आहे. तो तू छळतो होय, थांब त्याच्या मानगुटीवरच जाऊन बसतो. तात्या तिकीट द्या, माझ्या बायकोचा माझ्याबद्दल गैरसमज होईल. हो रे काय होऊ दे. तात्या तिकीट दे. देईन तात्या तिकीट दे. देईन पण 3 महिन्यानंतर. हो नाही आत्ताच्या आत्ता तिकीट दे. नाही देत जा. तात्या संताप वाढवू नकोस हा माझा. देत नाही जा. अरे गंगी जा नाही जा. आंध्या आंध्या तिकडे रांडक्या तिकडे घाबरू नको काय नाही. अरे खरी तिकीट माझ्याजवळ. तात्या तिकीट दे. काय ग तुला काहीच कसं कळलं रे? असं कसं कळणार म्हणजे अजून तसं काही नाही ना. मुक्ता 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 आताच आता आपण पळून जाऊया. तिकीट मिळालेत का? मरू दे ते तिकीट, आपण बसने जाऊया. पण कुठे? हनीमूनला. अरे कसं? बिल्डिंगच्या मागच्या बाजूने पळून जाऊया. पण मागच्याच बाजूने कशाला? आमच्या बिल्डिंगच्या मागच्याच बाजूने पळून जातात. चल लवकर. आई येते. हा हो ये कन्फर्म करून सांगते. तात्या थांब तात्या थांब तात्या तू कुळपुरुषाची शपथ आहे थांब. रांचा कुळपुरुषाचं नाव घेतल्याबरोबर लगेच थांबलाय. मागे वळून बघ. चल मी नाही जा. मागे वळून बघ. मी नाही जा. असाच राहणार आहे आयुष्यभर. राह तू लटकशील मी जातो. जाऊ जाऊ. सुटली म्हण सुटली म्हण. तात्यास काही करून इथेच गुंगून ठेवावं सवे, मुलांना तेवढं सवड मिळेल. सुटली सुटली. हा तात्या बस. काय रे बरेच दिवसांनी भेटलायस. हो रे. अरे तात्या काय रे, तू जर ही तिकीट दिली असती तर तुझे काय बिघडले असते रे? काय बिघडले असते? अरे काय बी घडले नसते. हा काय बी घडले नसते. अरे ते जिथे जाऊ शकतात तिथे आपण जाऊ शकतो. ते असे कसे? आता तो काय म्हणत होता विमानात आपणास प्रवेश कोणी करू दिला असता? चार पिढ्या उलटा लटकतोय तरी भूतायच विसरतोय. अरे आपण कुठेही जाऊ शकतो ना. काय तू म्हणते? पण काय म्हणणार नाही कोणतरी ते विमानातलं पण सापडलंच नाही. भूत आहेस तरी तुझी खोड काय जायची ना. ह्या तात्यास काही करून इथे गुंगवायस हवे रे बाबा. कस गुंगवावे? गुंग गंगी गंगी. तात्या रे ती वाकड्या आंब्यावरची गंगी भेटली होती काय रे? काय झालं? काय झालं सांग ना. बेघर झाली रे बिचारी. का रे? का का का? ते रांच्या गुरुवान ती वाकड्यांबा राहायची ना. त्या गुरुवान तो वाकडांबा कापला ना रे स्वतःचे घर बांधावे. अरे 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 ही लोक आहे ना स्वतःची घर बांधण्यासाठी
झाड तोडून भूतांना बेघर करतात ना, यांचा कुळक्षय होईल बघ. माहिती कसे बरी? अरे काय, मी कसे पिंपळाचे झाडच धरून बसलोय. कुणाची श्यामत आहे ते झाड तोडायची? अरे हो हो, पिंपळाचे झाड कोणी तोडतच नाही. म्हणजे तू बसतोय आयुष्यभर उलटा लटक. अरे चोरा, आत्या मज धान्यात आले गंगी. नाही मग गप्प गुंतवतोय म्हणजे त्यास एकांत मी नाही. अरे रेच्या, म्हणजे ही पोरे पळाली की काय? म्हणजे त्या नाण्यान मस बोलण्यात गुंतवून ह्या पोरांना पळायस मदत दिली. नाण्या, मी तुला असा सोडणार नाही हो. रांच्या भूत असून घाबरतो काय? पण काय रे, या पोरांना पळायस तू मदत केलीस ना रे? नाही रे, पळाले कुठे असतील? घाणी करा असतील, आंघोळ करीत. म्हणजे सांगायचे नाहीस तू? सुचलेच नाही रे. तू पण काय? अंड्या बस रांच्या आतमध्ये जा. आनंद्या मज मुक्त कर. तात्या आयुष्यभर आंघोळ करत बसेल, ती पण उलटी. तुझ्या बापसाने कधी भूतास नाणी घरात कोंडून ठेवले होते रे? तू ठाऊकच नाही? काय नाही, बाबा आपल्याला लहानपणी वांग्या भूताची गोष्ट सांगायचे ते. आज इतक्या वर्षांनी मी तुझ खरे काय ते सांगतो. काय? बाबा जेव्हा गोष्टी सांगायला आपल्या मुलांना एकत्र करायचे ना, लहान मुलांना, लहान मुलांना, तेव्हा मोठ्या मुलींच्या जाऊन मी भातुकली करायचो. सापडला अजून निवंत. म्हणजे तुला ठाऊकच नाही गोष्ट? ये ये सांगतो, तू सांगतो. सांग सांग सांग. बाबा आपल्याला लहानपणी वांग्या भूताची गोष्ट सांगायची, तीच सांगतो. हो सांग. हो जरा मोठी आहे गोष्ट, पण थोडक्यात सांग. चालेल, थोडक्यात करून सांगेन. गावात त्या गुरुवाने एक वांगभूत पाळलं होतं. गुरव? हा गुरव रे. गुरव नाही आठवत तो? अरे गुरव रे, तो पारा वरचा आपला गुरव. गुरव नाही का? गुरव पोटावर हात फिरव. गोष्ट ऐकणार आहेस की नाही ते ठराव. गुरुवान वांगभूत पाहिलं होत रे. गुरव रे, कसा आठवत नाही तुला गुरव? तो पारावरचा बघ, त्या झाडाच्या इथे पार होता, तिथे राहायचा, कधी कधी आपल्याकडे यायचा दूध द्यायला. गुरव कसा तुला आठवत नाही? कधी कधी मागच्या दारातून यायचा इकडे. त्या गुरुवास किती फिरवशील मस कळवले. हा कळले, हा कळले. हा अरे जरा मोठी गोष्ट आहे ना, फिरवा मयास लागले. बर बर. हा तर त्या गुरुवान वांगभूत पाळलं होतं. हो साध सुद्धा नव्हे मग वांग. बरे असे काळक भिन्न असं वांग, वा वा आणि ग ग वांग, असं काळ भिन्न वांग. त्या वांग्याचे रताळे केलेस रे रांडीच्या ताणून ताणून. माझे तू कडबोळे का केलेस? नाही तर गोष्ट पुढे नाही सरकायची. किती वेळ त्या वांग्याच तुरुतशील बाहेर पडू जरा. पुढे सांगो. सांग. हा पुढे सांग. हा तर ते भूत वांगभूत सगळ्यांना हैराण करी रे. होय. कोणाचा धान्यच फस्त कर, कुणाच्या ताटलीतला मासळीचा तुकडाच उडव. सगळे 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 म्हणजे सगळे हैराण. सगळे म्हणजे सगळे म्हणजे हा हैराण, तो हैराण, तो हैराण, गुरव हैराण, पाटील हैराण, सातपुते हैराण, तिकडचे पाटील हैराण, इकडचे खोत हैराण, तिकडचा. अरे कळले कळले, अख्खा गाव हैराण पुढे. अरे पण माझी मान सोड ना. नाही नाही, तू मग सोडणार नाहीस रे. अरे पण मी हैराण होतोय. चालेल, मी बघेन काय ते नंतर. हा बोल. हा अशीच सांगू गोष्ट? हा चालेल, मला आवडेल, मस्त आवडेल. आपण काय केलं माहितीये? काय रे? त्या वांग्या भूतास एका बाटलीत बंद केले. हू कसे? अरे साधी सुधी बाटली नव्हे ही, एवढी उंच बाटली. त्याला हे असे बूज होते. बाबांनी बूज काढले, भूतास घेतले, भूतास आत टाकले, बूज घेतले, बूज लावले, आतमध्ये भूत, बाहेर बाबा 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 भूता सारखा. अरे अरे माझे पूर्ण कडबोळे केले, मला सोड, मी गोष्ट कशी सांगणार तूस? तू माझ्या कानात सांग.
बर मग माझे हावभाव कसे तुझ दिसतील? मी समजून घेईन कानाने. हो या वेगळा कान दिसतोय. होय बाबांनी काय केले माहिती आहे? काय रे? कुळपुरुषास असे हात जोडले. अरे चोरा, नाव घेतलं कुळपुरुषाच्या नावावर तुम्ही असे गुंतवून ठेवले काय? मी तू चोर नाही. माझे तात्या माझा ऐक तात्या. अशी आहे तात्या नानांची गोष्ट, हात धुवून माझ्या पाठीच लागलेत. बरं झालं मलाच बोललास ते, आणि कुणाला बोलू नको, लोक वेड्यात काढतील तुला. वेडाच होणार आहे मी. विमानाने जाऊया म्हटलं तर तात्याने विमानाची तिकीटच पळवली आहेत. बसने जाऊया म्हटलं तर बसवाल्याने सुद्धा संप सुरू केलाय. चल त्यापेक्षा आपण इथेच चौपाटीवर बसूया. लग्न आधी चौपाटी, लग्नानंतरही चौपाटी. ती चौपाटीची काय पाठी लागली आहे ना? कळलं कळलं, खूप बोललीस. चल आता चला. अहो आनंद कुलकर्णी, लग्न झालंय आपलं, जरा जवळ येऊन बसा. पण लग्न झालंय असं वाटतच नाहीये ना, कारण तसं अजून काही घडलंच नाहीये ना. चिडू नकोस हा. कुल्फी हवं तर कुल्फी खा. कुल्फी आंब्याच्या पाण्याची कुल्फी. कुल्फी मुक्ता चेहरा लपव. कुल्फी तात्या आलाय. कुठे? अगं हा बघ कुल्फी घेऊन. अरे पण मला नाही दिसत आहे. तू चेहरा लपव. एक दिवस चेहरा लपवण्याचीच वेळ आणणार आहेस तू माझ्यावर. सरक सरक जरा. कोण मी? अरे वा आलो ह. आंद्या खबरदार पुढे येशील तर रांच्या चिणी हो इथेच आलो ह. कोण ग तू? ईशा. अगं पडेवडी लगबगीन चाललीस रे कुठे? इथे नको तिथे जाऊ, आडोशाला उभं राहू का? त्याला घुमवतो बघ कसा मी. ई कुल्फी. ई ई कुल्फी. ई ई कुल्फी. ई ई कुल्फी. झूट. पण आता काय करायचं? आनंद आपण दोघ की नाही आत्महत्या करूया. अग ही भूत आपल्याला सुखाने मरूही देणार नाहीत. समुद्रातून अलगद उचलून बाहेर काढतील. त्यापेक्षा आपण एक काम करूया, त्या मारुतीच्या मंदिरात जाऊया. आनंद नको, त्यापेक्षा आपण त्या रामाच्या मंदिरात जाऊया. रामाच्या मंदिरात का? अरे तिथे भूत येत नाही म्हणतात. तुझा असाही उपयोग होईल असं वाटलं नव्हतं रे. या भूतांच्या तावडीतून सोडव आम्हाला. हवं तर कार सेवेत सामील होतो. कुल्फी. ई ई कुल्फी. ई ई कुल्फी. ई ई कुल्फी. ई ई आउट. काय झाले? शिंचे मालाचे मंदिर आले. नान्या तू कसा घुमवला की नाही? लगेच आला होता असा करत. असंच पाहिजे तुला, असंच पाहिजे. माझे का असे झाले? अरे आंबाडा सोडायचा बाकी राहिलाय. शाबास आनंद्या, आत राहा. आता तात्या आत येऊ शकत नाही. अरे पण देवळात जाऊन आनंद्या पण पुढचे काही करू शकत नाही. अरे हो आनंद्या, आनंद्या बाहेर. मी नाही येणार. आनंद्या हा बघ पदर खोचलाय, बाहेर ये. तरी सुद्धा नाही येणार. आयुष्यभर इथेच राहील पुजारी बनून. का माझ्या पोटावर पाय देताय? पुजारी बाबा थोडे दिवस राहू दे ना इथे. पळून लग्न केलेले दिसतय. नाही हो, लग्न करून पळालोय.
ते समोर दिसते ना ते लॉज आहे राम निवास आणि हे राम मंदिर आहे. चला भाव आहे. राम 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 राम. अदृश्य दगड. टेव 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 टेव. अरे तात्या तू दगड बोलला रे दगड. आनंद्या आनंद्या बाहेर ये. आनंद्या बाहेर कसा येतो तेच मी बघतो रे आता. नाना आता काय करू. घाबरू नको मी आहे ना. उलट मरा मरा म्हण. मरा मरा यांच्या मरा मरा नाही रे. राम 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 मरा मरा मरा. तुझ्या धोत्री आज सांगू शकत नाही. अरे उलट मरा म्हण उलट. रांचा उलट होतो रे. काय फेकून मारो. अरे सुलट राहून उलट मारा. सुलट राहून उलट मारा. मग सुलट राहून उलट मारा. उलट मारा. मरा मरा आनंद. अरे राम पोरीने माझे डोके घेतले. हो राम 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 राम. शाबास पुजाऱ्या शाबास. तू स्वर्ग लावेल रे स्वर्ग. अरे त्या रांचेस ना नरकच लाभे नरक. अरे कुठे गेली माझी पोर. नान्या नान्या त्या राम रक्षेची कॅसेटच लावतो. तात्या तात्या नको जाऊ त्यांना एकांत. लाभू दे रे. मी जाणार लाभू दे रे. मला मुक्ती मिळू दे रे तात्या. माझ्या मुक्तीचे काय. अरे तू बुध कौशिक ऋषी श्री सीता मुक्ता. आप दुनिया की कोई भी ताकत हमें रोक नहीं सकती. अरे कोण म्हणतं रामाच्या नावावर फक्त निवडणूक जिंकता येते अडवणूक सुद्धा थांबवता येते. लंबी दिवारे बनवा दो लाख बिठा दो पेहरे. टेप बंद झाला. दिवे गेले वाटत. आता काय करायचं. राम 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 राम. बॅटरी वर टेप लाव. राम 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 राम. अगं पण याच्या सेलच नाहीये. राम 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 राम. अनन आपण तोंडानेच राम राम म्हटलं तर 3 महिने वारूळ तयार होईल आपल्या अंगावर वाल्मिकी सारखं. येतो आणि सेलच घेऊन येतो. राम 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 राम. ही वीज देखील माझ्या वाईटावर उठलेली आहे. आत्ताच जावी. नान्या तू आयुष्यभर उलटा लटकणार. तू भूतांचा भीष्म होणार. अरे त्यास तरी मुक्ती देण्याकरता अर्जुन सापडला. माझा अर्जुन कुठे सापडणार कोणास ठाऊक. टमरक टमरक टम ढुम आला. ओ माझा दुर्योधन आला. काय रे तात्या हे काय आणलेस रे नवीन काहीतरी. यास फूस असे म्हणतात. फूस फूस ते काय असते रे बाबा. काय कि असे लावले ना तर वीज येते आणि हे उचकटले की वीज जाते. अरे वा लावले की वीज येते उचकटले की जा. म्हणजे आनंदच्या घर. तुझ कोणी सांगितले रे. अरे आपला तो मोरे वायर मन. कोण रे. अरे ते वरच्या आळीत ना. तो नाही का विजेच्या खांबावर काम करता चिकटून मेला तो. रांचा मग कसला तो वायर मन. पण सध्या तो माझ्याच पिंपळावरती आला ना पोटभाडे करू म्हणून. त्याने मग शिकवले हे कसे लावावयाचे आणि उसकटवयाचे. तात्या काय रे. ते लावायचे कसे शिकवशील मग तू. शिकवीन तर 3 महिन्यानंतर. कुळकर्णाच्या घराण्यात कसला फुसका निघालास रे तू. नाही तू धडा शिकवला ना तर नावाचा नाना खोत नाही. डोक्याने लढेन तुझ्याशी. आता डोकं लढवायला हवे. काय करावे बरे. हा तंबोरा कुठून वाजवतो काय कळत नाही बाबा. रस्त्यातून येताना 4-5 वेळा तंबोरे वाजवले. अरे लोक संशयाने बघतात ना.
रांच्या मी दिसत नाही, तुझ्याचकडे संशयाने बघतात. मध्येच मध्ये ट्याव 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 करतो. ये ना रांच्या. अरे थांब, तुला कसे भिंतीतून जाता येईल, विसरलोच मी भूत आहे. हा ये इथून ये, बस इथे बस कर सुरू. काय करू पुजारी बाबा, तुम्ही ते कसे आला, तुम्ही आलात कसे? अगो ऐक माझं, मी आणलं. अरे माझा आजे विहिरीवर बायका भांडतात ना तशी ही बोलते. हा मरा रक्षा म्हण म्हण काय असत ते. अरे रांच्या मरा रक्षा तू. अरे हो हा उलट मरा रक्षा म्हण म्हण. मी जरा मरा रक्षा म्हणलं. मरा रक्षा उलट काय बसला. अरे सुलट बसून उलट म्हण रांचा. उलट उलट नाही रे मरा रक्षा. आता रक्षा कोणाची असते तुला कसे समजावू. मला सांग वनवासात कोण गेले होते. पांडव. बरोबर आहे तुझं, बरोबर माझे चुकले. बर त्याच्या आधी कोण गेले होते. कौरव. तुझ्या बापसाने तरी त्यास वनवासात पाठवले होते. तुझे इथे वस्त्र हरण करीन हो. अरे रांच्या सीतेचा पती कोण. सीतापती. अरे त्याचे दुसरे नाव काय. राम. एवढं सं बोलायला केवढा वेळ लावतो रे. मग त्याची रक्षा म्हण. ती येत नाही मला. काय म्हणालास. ती येत नाही मला. अरे मराचा पुजारी ना तू. हो. तुला मरा रक्षा येत नाही. नाही. वर थोपाट करून सांगतोय. मग तुझा काय उपयोग, कशाला फुकट आणला तुला. मला येते पण मी बोलू शकत नाही ना. सुचले सुचले. मी बोलेन पण मी ती उलटी म्हणे ना मरा रक्षा, ती तू सुलट करून म्हणायची. वा 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 काय डोकेल लढवरे रे बाबा. वा 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 हा गेला वाटत. तुझा बाप आहे इथे. मी बस तिकडे. अरे भिंती पलीकडचं मला दिसत, तुला दिसणार नाही. परत गेलास ना हा गेला वाटत असा करून तर आयुष्यभर असाच बदकासारखा चालशील. हा तंबोरा कुठून वाजवतो काय कळत नाही. भोपळा दिसला, तारा काही दिसत नाही. मी त्या पलीकडच्या बांधावर बसलेलो आहे. परत तू गेलास तंगड तोडीन हो तुझा. हा ऐकू येते का रे. हो. हा मी आता उलट मरा रक्षा म्हणतो, ती तू सुलट करून म्हणायची हो. म्हण मरा श्री मरा. श्री राम राम. शाबास. नंदन घूर मरा मरा. नंदन. नंदनच उलट नंदनच होत. हा बरोबर बरोबर आहे, हुशार आहेस म्हणून डोक्यावरचे केस गेलेत. बर आता घूरच उलट कर. रघु. हा आता ते एकत्र म्हण. नंदन रघु. अरे नाही रे आधी घूर घे. घूर. हा ते उलट कर. रघु. हा आता नंदन घे. नंदन. ते उलट कर. नंदन च उलट नंदनच होते ना. अरे ते कळतय पण ते एकत्र म्हण ना. घूर नंदना. अरे अरे आधी घूर घे. घूर. ते उलट कर. रघु. आता नंदन घे. नंदन. ते उलट कर. नंदन च उलट नंदन होते ते कळतय मला पण ते एकत्र म्हण ना. घूर नंदन. अरे नाही आधी घूर घे. घूर. आता ते उलट केलं. रघु. नंदन घे. नंदन. ते उलट का. ते कळलं मला पण ते एकत्र बोल. नंदन रघु. नाही उलट कर. रघु नंदन. हे गेले की काय. काय म्हणाला. मला वाटलं तुम्ही गेलात. गेलात. एकदा जाऊन आलेलो आहे मला पूर्ण जायची परवानगी नाही रे म्हणून हा सगळा घाट घातलाय. बापरे बापरे हे एक ओळ म्हणायला इथे कुस्ती झाली रे. पूर्ण मरा रक्षा म्हणाली तर दंगल होईल इथे. दंगल नको बाबा. फक्त आहे ना
मरा मरा उलट म्हणत बस बस बाबा बस मरा 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 अरे रांच्या मी एकदा रडतोय ना तेवढं बस झालं तू हसत म्हण रे हसत मरा 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 काय हसतय मरा 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 पौर्णिमेला ही अमावास्या जन्माला आलेली असावी बहुते म्हण रे बाबा म्हण म्हण राम 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 अरे हसत म्हण हसत राम 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 अरे बस 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 नाही आज घरात काय असत्य नारायण घातलंयस की काय तेरावे घातलेले आहे परत हो त्यावेळेस पिंडास कावळा शिवला नव्हता ना म्हणून पिंडच बसवलाय कावळा म्हणून असला कवळा आहे बघ त्यार ऐक रे काय रे तो इथे मरा मरा म्हणत जाईल आनंद्या मज मुक्त करीत जाईल म्हटलो ना डोक्याने लढेन मी म्हण रे रांच्या म्हण राम 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 हळू म्हण जरा पण म्हण आज पर्यंत ब्राह्मणाच्या साक्षीने लग्नाचे विधी झालेले पाहिले पण लग्नानंतरचे विधी ब्राह्मणाच्या समक्ष काय रे तात्या काय आता काय बडबडत काय म्हणतास आता तू काही नाही खुळ लागले मज खुळ लागले खुळ लागले अरे खुळाच होणार आहेस तू खुळाच होणार आहेस मी मुक्त होणार आहे ना किती दिवसानंतर मग अरे आलास बरं झालंय बरं झालंय बरं झालंय काय झालंय काय झालंय अरे यास मी इथे आणलं रे हा इथे मरा मरा म्हणत जाईल तू मज मुक्त करीत जा म्हण रांच्या म्हण राम 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 नाना हा इथे राहिला तर तुम्ही कसे मुक्त होणार काय झालं अरे हो हो मी याचे डोळे बंद करून घेईन नाना तुम्ही इथे राहाल मग तुम्ही कसे मुक्त होणार अरे तू माझे डोळे बंद कर पण तरी सुद्धा तुम्ही कसे मुक्त होणार का अरे हो ही आपल्या तिघांची लपाछपी होणार आता काय करायचे काय करायचं काय नको हे बघा हे मी सेल आणलेत त्याच्यावरच राहतो राम कळलं कळलं काय करणार आहेस ते कर कर बाबा कर ते लवकर कर तुम्ही याला आधी घेऊन जा बघू घेऊन जा त्याला हाकलवूनच काढतो खूप छळले रे ह्यानी मला अनन्वित छळ केला माझा याने माझ्या सोन्या मोत्याच्या तुकड्या चालता हो त्यांचा हसतोय वर आता दिसल्या ह्याच्या तारा असा वाजवतो होय ट्याव पण कशाला तंबुरा कशास वाजवलास माझी दक्षिणा दक्षिणा इथे मरा रक्षा शिकवली त्याची गुरु दक्षिणा म्हणून हे तंबोऱ्यावरचे झाकण घेऊ का फेडू नाना अरे हीच मी बेशुद्ध केले रे विहिरीवर बायका भांडतात ना तशी ही बोलते अशी बोलते रे बाबा दाना हिला शुद्धीवर शुद्धीवर आणू ठीक आहे बस झाली ना एवढी नाना एवढीच पूर्ण मुक्त करतो वचन देतो दिलं वचन ठीक आहे पूर्ण मुक्त करतो हो गावात आरतीला देखील मी एवढ्या कधी टाळ्या वाजवल्या नाही रे आरतीत देखील मी असाच काय नाना रांच्या माणसात देव शोधत होतो काय नाना म्हणतोय जाऊ मी जाऊ नाना ही पूर्ण करू बर बाबा महत्वाचं दालन उघडतोय बघ काय हाल होतील बघ आपले बर झालं गप्प केलंस नाहीतर ही उशी सगळी तोंडातच कोंबणार होतो कुठे होतो आपण अरे तात्या इथे येऊ नये म्हणून काहीतरी प्रयोजन कर रे बाबा काहीतरी कर रे श्री रामचंद्र कुठे होतो आपण सैया बेईमान
मित्रांनो आता तुम्हाला मुक्त केलंच म्हणून आनंद्या आनंद्या घाबरू नकोस रे, मी आहे तुझ्या पाठीशी. कुठे आहात तुम्ही नाना? अरे अरे मी तुझ्या शरीरात प्रवेश केलाय रे, आता बघतोच तात्या तुझ कसे अडवतो ते. भीड आणू भीड. नाना नाना आता तुम्हाला मुक्त केलंच म्हणून समजा. आओ मेरी जान गले लग जाओ. इशा नान्या रांच्या बाप ने मी तुझा बाप तात्याशी टक्कर. भीड अंधू भीड. तात्या आधी बाहेर पड. तू प्रथम आशीर्वाद आधी तू बाहेर पड. तू ताबडतोब गावात जायचे कबूल केलेस तर बाहेर पडीत हो मी. हा बा चाललो. टंबरक टंबरक ढुम टुम. बुकते तुम्ही परत कधी आलात? उठीला नाही जाणार कि हनीमून इथेच? आता हनीमून का काय ते माझ्या पिंपळावर. चल तूच पण घेऊन जातो. करतेस काय? हो जावई बापू काय झालंय का हिला? तू कशा सालीस मध्येच तडमडायस? चल हो बाजूला. जावई बापू काही मान मर्यादा आहे की नाही? गप्प बस नाहीतर थोत्रीत देईन. तात्या तात्या आधी बाहेर पड. आधी नानास बाहेर पडायस सांग. नाना नाना आधी बाहेर या. अग मुक्ते हा नाना कोण? माझा धाकटा भाऊ. धाकटा भाऊ नाही मी म्हणत होते पण त्याआधीच यांनी राम म्हटलं. मरा म्हणू नकोस. मी कुठे मरा म्हटलं? मी तर राव आहे ना. घेऊन जातो पिंपळावर. तात्या तात्या तात्यानी बाहेर या नाहीतर गॅलरीतून उडी मारून जीवच देतो मी. आनंद आनंद आणि नको ना प्लीज. तात्या तात्या आधी बाहेर या. ओ जावई बापू हा तात्या कोण? माझा थोरला भाऊ. काय तुम्ही सुद्धा एकुलते एक होतात ना? अगं मुक्ते हा तात्या नाना काय प्रकार आहे? मी तात्या आणि हा माझा धाकटा भाऊ नाना. आम्ही दोघे भाऊ भाऊ एकाच घरात सुखाने राहू. तुम्ही दोघे भाऊ भाऊ. वेड लागले वेड लागले. वाचवा वाचवा भूताटकी भूताटकी वाचवा. कनफटी टिंग बूम बूम केली स्टार. मुक्ते तू चांगले पाक फेडलेस का? लहानाची मोठी केली त्याचे. रडू नकोस गो रडू नकोस. मी आहे ना तूच. बापू दुर्वा तुझी हलकट बदमाश. या नाना खोता शिव्या देतेस? थांब थांब तू जसे उलटे लटकावूनच ठेवतो पंख्या. ना 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 नको ना प्लीज. ठीक आहे मग उभी रा. मी उभीच आहे. या बांधावर उभी रा. अग या कोच्यावर उभी रा. कोच्यावर राहते राहते. तात्या तात्या आधी बाहेर पड. तू प्रथम बाहेर पड. हा बघ आलोच. जावई बापू तुमच्या बाजूला बघा कोण? बघा बघा चोर चोर पोलीस चोर चोर. मला चोर म्हणते पण हिला कसे मी दिसावयास लागलो? शक्ती गेली की काय माझी? जाऊ दे दिसतोय ना मी. मी नाना कुलकर्णी ह्याचा खापर पंजोबा. चल मी आलोय ना बाहेर. आता तू बाहेर ये. चल तात्या बाहेर ये. वाट बघ आजवर फसवतच आलायस मस्त. आज दिवस माझा आहे. टंबरक टंबरक ढुम टुम. टंबरक टुम काय? तात्या तात्या ती बाहेर या नाहीतर या गॅलरीतून उडी मारून जीवच देतो मी. नाही अजिबात जीव देऊ नकोस. आता मीच तुला या कठड्यावरून खाली टाकतो. अरे मी तर लटकेनच रे पण तुला पण आयुष्यभर लटकायला लागेल. टाकू खाली टाकू टाकू. थांब आता कसा वठणीवर आला बघ. येतो बाहेर पण माझ्या काही अटी मान्य कराव्या लागतील. सांग काय तुझ्या अटी आहेत? सांग चल सांग. सांग सांग काय नाना कोणत्याही अटी घालतील ते? गपना आहे ना मी मी व्यवस्थित सांभाळून घेईन. हा सांग सांग सांग. माझी पहिली अट आंदू तू 3 महिने मुक्त्याचं तोंड देखील पाहायचं नाही. नाना नको नको नको. नको म्हणतोय. त्यापेक्षा तू गावच निघून जा. चल निघ. नको 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 नको. त्यापेक्षा
पेक्षा ह्याच गावास निघून जाऊ दे काय. अरे रामच्या तेच तर बोलतोय ना मी. अरे माझी सवय आहे, तूच ठाऊक आहे ना. मग शिव्या काय देतोय छोट्या भावास. हा दुसरी अट सांग. माझी दुसरी अट, मुक्ता खाली तिच्या आईशी सोबत राहील. बघ आणि हो, तुझी ही सासू माझ्या सोबत मुंबई फिरायचीर. हो शाप भोगतोय तरी तुझी खोड काय जायची नाही अजून. अटी मान्य की नाही? हा मान्य मान्य, चाल मान्य म्हणालो ना. असा काय बघतो? अरे हो हो, मी मान्य करून काय उपयोग, हिने मान्य करायला हवे. दिसलं मला तुझ्या नजरेत. अगो हो मै हो मै. नको नको. अगो हो मै. नको नाना नको. अगो हो मै हो मै हो मै. नको नाना नको नाना. आता थोत्री देईन हो मै. सरळ सांगितलं, गाऊन नाचून सांगितलं तर नाही, थोत्री देईन म्हटल्यावर तयार झाली. चल मग तयारीला लाग. चल 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 चल. झाले ना तुझ्या मनासारखे. चल आता बाहेर ये. चल बाहेर ये लवकर. अरे हिला कसे दिसावयास लागलो आपण. बहुतेक आपली शक्ती गेली रे बाबा गेली. असे मस पण वाटते. अगो मी तात्या कुलकर्णी. मी नाना कुलकर्णी, तुमचा खापर पण जोबा. कळले? अगो बघत काय बसली? चल चल जा इशीकडे चल. तात्या हा तात्या, एकदा डोळे भरून पाहू दे माझ्या राजाला. नाही नाही अजिबात नाही. अरे तात्या बघू दे रे बघू दे. नाही मस विषाची परीक्षा घ्यायची नाहीये. अरे तात्या बघून जर काही होत असले असते तर माझ्या समोर धृतराष्ट्र देखील फिका पडला असता. सबर मग ठीक आहे. मग हे बघ, तू आनंदास एक नाही दोन नाही 30 क्षण बघू शकतेस. हो 30 क्षण काय तात्या? अरे अंध्या, माझ्या समक्ष 30 तास पाहिले तरी काय व्हायचं? गो इथे काय अशी मखरा तुम्ही? चल हो गरी. कसा माझे इकडे बघून काही उपयोग नाही. महिला संरक्षण विभाग हा सांभाळतो, मी फक्त देखरेख करतो. तेच ते तेच ते. हा चलताय ना तात्या? अगो अशी जरा मग सांगा ती काय गो? काय ती गंगी तुझी खापर पणजी की काय? हो हो हो. अरे घरात तुझ्या बापसाने कधी पतंग बदवली होती? म्हणून तर उतरवतोय. गो चल चल आपण फिरावायचं. चल जा 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 जा. आणि कान्या लक्षात ठेव बरं का रे, नाही तर मुक्ता खाली आहे खालच्या घरात. काय मग? हा त्या घरात मी बाहेरून कुलूप लावले बरे. कसे उघडतो ते बघ. लक्षात ठेव. काय झालं? ते कुलूप मंतरलेले आहे बरे. नाही कुलपाच्या जवळ जरी गेलास ना तरी चिकटून बसील त्या मोरे वायरमॅन सारखा. टमरक टमरक ढुम. रांच्याने पहिल्यांदा डोके लढवले ना. हो कुलूप मंत्रून गेला, आता ते काय मी उघडू शकत नाही. नाना नाना आता काय करायचं? जय तुळशीदास. म्हणजे? अरे तो सापास दोरी समजून वर चढला होता, तू दोरी साप समजून इथून खाली उतर मुक्तेच्या घरापर्यंत. इथून खाली? हो हो. दुसरा मजला आहे हा. मग इथून पडलो ना तर आ धप असं नाही होणार. मग धप नाही जमणार. आनंद्या नीट विचार कर हो, मी जर इथे कायमचा लटकलो ना तर तात्यापेक्षा भारी पडेल हो तू. मला बघावयाची वाईट सवय आहे. रात्रभर बघत बसीन, दिवसभर बघत बसीन. ठीक आहे उतरतो. द्या दोरी. द्या दोरी. दोरी दे रे. रांच्या तिकडे का बघतोय बाई, इकडे दोरी आली. आमच्या तशी आपोआप येते. चल उतर इथून खाली उतर. घट्ट धरा. अरे घट्ट धरीन. दोरी कोण? तुझा बापूस धरणार आहे. हा मग धर धर. हळूहळू उतर हो. हा हा खाली जा. आता त्या बाजूला जा जा जा. हा ये 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 हळू 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 हळू.
हळू जा हळू जा. हा हा जरा इकडनं जा. हा शाबास. आता ए ए थांब 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 थांब. आता एक काम कर, ते नरसाळे दिसते ना त्याच्यावर पाय दे. पायपावर. कशावर? पायपावर. एक एक शब्द. हा ठीक आहे, त्या पेप पॉप दे. नरसाळ्यावर पाय दे. रांचा काही शिकवतोय. हा हा. आता अरे अडकलास कसा? असे कर, असे अडक, असे कर ना, असे असे कर ना, असे करून असं खाली जा. हा असे करून जा खाली. अरे जा ना, ढकल स्व. हा शाबास. आता एक काम कर, थांब थांब, एक काम कर, उजव्या हाताने खिडकीचा गज पकड. नको 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 नको, थांब थांब. त्यापेक्षा ना उजव्या हाताने खिडकीचा गज पकड. नाना तेच करतोय ना. अरे रांचा माहिती आहे मला, सोडू ये, सोडे ना. घाबरू नको. हा आता. हा आ जा जा, आता तिच्या घरी जा. हा धर गज. हा धर धर. शाबास. हळू हळू उतर रे. हा पोचा आला का जवळ? अरे वा वा वा. अरे संपत आली रे बाबा, दोरी शेवटचा राहिलाय आणि तुझा पण शेवटचा. थांब रे, त्यास खाली सोडतोय ना. मी काय म्हणतो, ही दोरी मजबूत आहे का रे? मजबूत नाही, केवढी भक्कम आहे बघ. बघू दे रे, बघू दे. सोड सोड, तुटणार नाही. हा शाबास, सोडला. कानाचे पडदे तू भंगतील, बस ना. फ्रॅक्चर झालेला पाय असा दाबून बरा होतो का? अरे दाबून पाहिला कितीसा झालाय. दाबून बघायला तो काय पिकलेला फणस आहे का? त्या खोक्यातला मलम द्या आधी. अरे आनंद द्या, आनंद द्या, काहीतरी करावा या सवेरे. फक्त थोडेच दिवस आपल्या हातात आहे. हो नाना, या अवस्थेत मी काहीच करू शकत नाही. आमच्या काळी बरं होत रे, बरं होत. सूर्याने कुंतीला वर दिला, झाला कर्ण. अमक्या ऋषीने तमकीला अंगारा दिला, झाला तमका. खा सफरचंद, हो पुत्रवती. अमक्या ऋषीने ढीश केलं, झालं ढ्याश. सवलती होत्या रे आमच्या वेळेस, आणि आता तू तुमच्या विज्ञानाच्या. अब आला मग आला. अंद्या, अरे रांच्या केवढी गर्दी रे तुझ्या मुंबापुरीस. आता त्या धावत्या गाडीतून आलो मी त्या. आणि काय कसे झाले कुणास ठाव. अचानक बघतो तर काय मी महिलांच्या डब्यात. अचानक नाही रे, तू मुद्दाम घुसलास त्या डब्यात. कोण काय मस्त ठाऊक नाही. नाही नाही. आणि बघ, इथे तर मस्त ना ग्रंथ भांडार दिसले. तर तुझ्या मनावर चांगले संस्कार व्हावे ना म्हणून मी हळूच हे मारुती स्तोत्र आणले. हो मन सुसंस्कृत हवी आता. अरे बरे आठवले. अरे मी पण तुझ्या करता एक पुस्तक आणलेलं आहे. हवंय? हवंय. पुस्तक दे रे बाबा दे. रांच्या इकडे काय बघतोय? हे बा आलंय इकडे. आमच्यात असंच पुस्तक येत आहे. अरे यात ना त्या खोक्यातल्या सुंदर सुंदर मुली आहेत. हॅफ हॅफ म्हणणार. हे बघ हे बघ हे बघ. अरे काय रे नान्या, कसले सुसंस्कार त्याच्यावर करतोस? आंद्या एक लक्षात ठेव, आता मी तुला जे स्तोत्र दिलं ना त्याचे करतो पठण, याचे मी करतो जतन. रांच्या तुला सांगितले त्याला दाखवू नको आता मर. आणि हे बघ, आहार देखील सात्विक हवा. हो मी तसे मुक्तेच सांगितले. सात्विक म्हणजे काय? अत्यंत सात्विक आहे. होय. मद्य देखील प्राशन करत नाही. मद्य नाही करत. तू बघ बघ ते. घाबरू नको, तुझ्यासाठी पहिल्या धारेची आणली आहे. हवी आहे? पहिल्या धारेची दे रे बाबा. रांच्या वर काय बघतो? हे बघ इकडनं आली पहिल्या धारेची. आमच्यात असेच येते पहिल्या धारेचे. घे नान्या. हे काय रे पहिल्या धारेचे? गोमूत्र. गोमूत्र. इथलं वातावरण पवित्र असावा ना म्हणून शिंप पडतोय इथे तिथे. ह्याच्या तोंडात शिंपडायचं बाकी आहे. शिंप पडतो तो देखील पवित्र. सख्या रे कसायस राजा? मोडका तू कशी आहेस राणी? कशी दिसते? दिसतच नाहीये. चला झाली ती सेकंद. माझी सुरू झाली आता.
अरे काय काय समय लागल्यात मला. पहिल्या धावेची आणतो ह्या आनंद करता पितोय मी. हे रांचे असं तात्यामुळे होते रे, तात्यामुळे. अंड्या पण अन्यात तुझ्या लक्षात आलं का रे? अरे हा तिसऱ्या महिन्यातला शेवटचा दिवस आणि त्यातून दुपार झाली आहे. अंड्या अरे 12 वाजावयास अजून किती मिनिटे बाकी आहेत रे? 10 मिनिट. ऐकलास? अजून 10 मिनिटे. एकदा का 10 मिनिटे झाले की माझे टमरक टमरक ढुम. तात्या मातू नको रे मातू. नशिबाचे फासे कधी उलट पडतील ना सांगता यायचे नाही तूस. नाहीतरी या जगात ना पाप्यांनाच मुक्ती मिळते. जावई बापू, जावई जावई बापू. तुम्ही मुक्त कुठे आहे? तिने आज मला पाठवले. काय? तिचं डोकं दुखतंय म्हणून ती डॉक्टर कडे गेले हे सांगायला? मग हे कधी सांगणार? माझे गोमूत्र अख्खे उतरले ना. मी म्हणत होते घरचा डॉक्टर असताना बाहेरचा डॉक्टर कशाला म्हणून. हो माझा आणि डोक्याचा काय संबंध? मी एक गायनाकॉलॉजिस्ट आहे. तेही खरंच म्हणा, तुमचा आणि डोक्याचा काय संबंध? चला 30 सेकंद झाली जा. ए असे काय करतोस रे? राहू दे अजून थोडा वेळ. कोड काय जायचं नाही गोगंगे. चल आपण लपाच्या पिकवणीया. चला तात्या दादा. लापा छपी खेळत आहेत. म्हातार चळ लागले ना म्हातार चळ. मग काय झालं? म्हाताऱ्यांनी खेळू नये की काय? लहानपणी आम्ही खेळायचो भावंड भावंड. हा गाव गुंड तुझा भावंड. अगं कुठला निखारा पदरात बांधते तूस ठाऊक नाही. चालेल चालेल रे नान्या, तुझ्या आता तोंडात जे येईल ना ते तू बरळ बरं का. पण गंगी काय अगो माझे तुझे एक नम्र विनंती आहे बरं का. काय आता काय माहितीये का, अजून थोड्या वेळानंतर मस्त मुक्ती मिळणार आहे ना. एकदा का मस्त मुक्ती मिळाली ना कि नाण्याच्या संगे खेळ हो लपाछपी. नाना खेळाल ना लपाछपी? काय लपाछपी? तू सांगू लपाछपी खेळण्यात माझा कोण हातच धरू शकत नाही. चार पिढ्यांपूर्वी माझ्या कुळपुरुषाने मला तो भोज्या दिलाय ना, तेव्हापासून आलेले राज्य अजून भोगतोय. कुठूनही शोधून काढीन तूस. मला बघावायची वाईट सवय आहे माहित नाही तूस. चला तुमच्या अति राज्य. चालेल. डोळे मिटा. हे बघ मिटले. कुठे लपू? रांची त्यालाच विचारते कुठे लपू. ही कुठली गो तुझी लपाछपी? इथेच लपतेस. त्याला सांगू नको. खाली जाते. खाली जाते आणि फ्रीज मध्येच लपते. अगो खरवस होईल तुझा. होऊ दे. होऊ दे. मला उलट बोलते होऊ दे म्हणे. ती खाली जाऊन मध्ये कुठेतरी लपली आहे रे. रांचा हा बघतोय बघ. ए अंड्या अरे आता 12 वाजावयास किती मिनिटे बाकी आहेत रे? 7 मिनिटे. ए एकदा का 7 मिनिट झाली का नाण्या? मी ह्या आणि ह्याच त्या. बघ बिछाना सजवतोय. बघ बिछाना सजवतोय. अरे तुझं होईल रे ह्या. पण ह्याचे ट्या कसे होते ते मी बघतो ना. मी इथे थांबणार आहे. मग बघूया काय करतोय. नाना तुम्ही इथे राहू नका. नाहीतर कुठे जाऊ रे? कुठे जाऊ? मला तरी तुझ्याशिवाय आहे कोण? अब बिछाना सजव. बिछाना सजव. काहीतरी मला तुझ्याशिवाय आहे कोण? आणि तूस मी बरोबर ओळखले रे. अरे तो सख्खा ना आणि मी चुलत. तू त्यास मदत. अब बिछाना सजव. तर रांच बिछाना सजवतोय. पण प्रयत्न कमी केले होते का मी? पण मनापासून केले नव्हतेस. मनापासून केले नव्हतेस. नाहीतरी तुला 2 वर्ष थांबायचे होते ना. आता थांब आयुष्यभर. मी थांब. अब बिछाना सजवतोय. बिछाना सजवतोय. आता सजव. थुप्यो थुप्यो. तुम्ही नाना नाही तू जायला सांगा ना. अरे असे कसे रे? अरे एकदा का मस्त मुक्ती मिळाली मी इथून गेलो ना कि हा तरी बिचारा कुठे जाईल. राहू दे त्यास येते. हो पाहिलास कसा फिरला पाहिलास? तुम्ही तात्या तुमच्यासाठी एवढा प्रयत्न केला मी. अहो कुठे फेडाली पाप स्वर्गात. अरे अप्सरेच्या केश संभारात आणि मेनकेच्या मिठीत विरघळून जातील बरे का माझी पापे. तात्या तात्या तिथल्या गमती मस्त चिठ्ठीत कळवत जाऊ.
अरे चिट्ठीत तरी बघत बसेन. अरे काय इतक्या वर्षाची लिहावायची सवय निघून गेली ना, कोणाकडून लिहून घेऊ? कोणाकडून तरी, महाराष्ट्रात एवढे थोर होऊनच गेले आहेत ना, ते सगळे स्वर्गात असतील. तुझ्या जिभेला काही हाड रे. हा मग तात्या तिथे कसे जाणार का? अरे हो, हा पापी त्याला कसला लाभतोय स्वर्ग? नरकात बघ, एखादी शूरपणखा वगैरे बघ नरकात. आनंद आनंद मुक्ता, आनंद एक गुड न्यूज आहे. खरंच मुक्ता? थँक्यू थँक्यू व्हेरी मच मुक्ता. बायकोस काय शिव्या घालतोय? देत नाहीये तिला. मग मी तिचे आभार मानतोय. थँक्यू म्हणजे आभार होय नाना? कशाबद्दल रे थँक्यू? नाना नाना मी बाप होणार, तुम्ही मुक्त होणार. अरे अरे काय सांगतोयस का आनंद्या? तरी मज वाटलं होत रे, माझा आनंद्या मज मुक्त करणार, कधी चुकवलास या तात्याचा डोळा? रामसा मी बोलते इथे ऐक ना माझं. अरे ऐक रे बाबा. अरे तू खुश करण्यासाठी तो खोटे बोलतोय. अरे आनंद्या हा काय बोलतोय? हे खोट बोलताय, ही खरं बोलते. काय ग पोरी? इश्य शिरा टाक, म्हणजे गोडच बातमी असणार, म्हणजे मीच मुक्त होणार. अरे मी सजवतो तुझ्यासाठी बेड रे बाबा. बाबा हिला बेड बेड काय म्हणतेस म्हणता ना, मीच सजवतो तुला. सगळं शिकलो मी, काय काय वाक्य शिकवलीत रे मला. नान्या नाही, तुझा नृत्याचा आविष्कार जर संपला असेल तर मीच तुझ काय विचारू? अरे विचार रे विचार, पाहिजे ते विचार. अरे तूच तुझा तो उशाप आठवतो का रे? आठवतो आठवतो. माझा उशाप आठवतो? अरे तोंड पाठच झालाय माझा. मग आता बस असे सांग, या 3 महिन्यात या आनंद्यास एकांत लाभला नाही हे खरे? अगदी खरे अगदी खरे. बर गेले काही दिवस मुक्ता आपल्या आईशी जवळ झोपते हे खरे? अगदी खरे, 100% खरे. आनंदाचे हात पाय मोडले हे खरे? तर मोडावाय असं जावे हे खरे. मग मला सांग हे आनंदाचे कसे? बरोबर. अरे काही नाही, या रांच्यात आपल्या घरण्यास ना काळे फासले. काय काय रे आनंद्या, तुझी संमती होती त्यास? मग अरे त्याची संमती म्हणून केवढा पाहिला खुश होता तो. तरीच मी म्हणायचो हा झोपावयास बाहेर का येई? नाना तोंड सांभाळून बोला, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला माझ्या बायकोबद्दल असं काही बोलायला. अरे जे संमती हा देणार आणि मला कशी लाज वाटणार? एक लक्षात ठेव, जे सत्य होतो तेच बोललो बरं आम्ही. सत्य काय ना ते थोड्याच वेळात कळेल तुम्हाला दादा. आणि समजा हे जरी सत्य असलं तरी तुम्हाला याच्यापासून काय देणं घेणं आहे? देणं घेणं म्हणजे मुक्तीचा प्रश्न आहे माझ्या, आमच्या म्हणजे थोडक्यात. तुमच्या उशापाप्रमाणे तुम्ही तर मुक्त होणार, मग तुम्ही तर खुश व्हायला हवं. अरे चा मी मुक्त होणार आहे? मग मी उगाच नानाच्या नात तुझ्याशी भांडत होतो ते. प्रश्न मुक्तीचा नाहीये. मग प्रश्न आहे सुचत नाहीये, सुचलं आहे घराण्याच्या प्रतिष्ठेचा. घराण्याच्या प्रतिष्ठेबद्दल शाबास, बोल बोल. आपण बोलले बरे नाही. नाही का नाही का नाही. अरे तात्या तू गावभर चुली फुंकायचास तेव्हा वहिनीचे पाऊल माझ घराच्या बाहेर पडले नाही रे कधी. प्रथम आणि अखेरचे पडले ना ते तू शेवटचे पाणी पाजावयास. आणि आता आपल्या तोंडासमोर आपल्या घराण्याच्या इज्जतीची लखतरे निघत आहेत आणि आपण नुसते बघत बसायचे. अरे मी बघत बसीन रे, पण तुझे काय? का उगाच अकंड तांडव करताय? तुम्ही मुक्त होताय ना? रांचा काय बोलतो काय? एकदा म्हणतो तू मुक्त होणार, एकदा म्हणतो मी. आनंद्या आनंद्या सरळ काय ते सांगो, नाही तर दाखवीन भूताचा इंगा. अहो आम्ही टेस्ट ट्यूब बेबी करून घेतलाय. काय टेस्ट ट्यूब बेबी? टेस्टेस काय सांगतोय? बस काय म्हणतोय बघू ऐकून घे. काय बोलतो सांग. तो विज्ञानाचा एक चमत्कार आहे. बर, पती पत्नीचा प्रत्यक्ष संबंध न येताही त्यांच्या रक्ताचं एका विशिष्ट नलिकेत मिलन घडवून त्याच्यापासून. आता हे असे काय होत आहे रे? हो रे माझे पण तेच होते आहे. काय झाले काय आपल्याला? अरे नान्या नान्या आपण मुक्त व्हावयास लागलोय. काय सांगतो काय तात्या? हो आपण मुक्त होतो. अरे आनंद्या
जरा मोठ्याने बोल रे, काही ऐकू येत नाही आहे. आम्ही बरोबर चाललोय. हे असे का करताय पोरी? अगं आम्ही मुक्त होतोय ग पोरी. आमच्याकडून या 3 महिन्यात काही चुका झाल्या असतील तर आम्हा क्षमा कर. आणि हा शिरा पोड्याच्या तोंडावर. हे हो काय तात्या, आला किती वेळ खाली लपून बसायचं? खरवस आला रे, खरवस आला. हे काय झालं अगो? हे मुक्त होताय, मग लपाच्या पी खेळायला कधी येणार तात्या? नाही गो, आता ह्या जन्मात अशी तरी नाही सोसायची. हो त्यांनी सांगितलं तर येऊ. पाठवले तर थँक्यू रे आनंद्या, थँक्यू. नान्या, अरे हे थँक्यू म्हणजे काय ते मग शिकवशील? आधी फूस कसा लावायचा ते सांग. आणखीन एक गोड बातमी सांग ना. आता तुमची कसली अजून गोड बातमी? माझी नाही हो, काहीतरीच काय बोलता मुक्ते, सांग लास्टेस कसली सांग. आनंद, आपल्याला की नाही जुळा होणार आहे. काय टेस्ट ट्यूब जुळा? दोन्ही मुलगे. दोन्ही मुलगे म्हणजे परत तात्या नाना. आम्ही आलो रे.